याच्या ऑफलाइन परीक्षेसाठी ची तयारी आता आपली चालू आहे. गणितासाठीचा तयारी आपण बोर्डाने नेमून दिलेल्या रिड्यूस झालेल्या सिलेबसनुसार तयारी करत आहात, प्रिपरेशन करत आहात. रिड्यूस झालेला सिलेबस आपल्या स्कूलमधून आपल्याला देण्यात आलेला आहे, त्यामुळे त्याचा उल्लेख न करता आज मी डायरेक्ट सेमिनारला सुरुवात करणार आहोत, वेबिनारला सुरुवात करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त वेळ कंटेंट हा आपल्या विषयाचा मिळू शकेल. म्हणून मी इतर कोणतीही गोष्ट न करता डायरेक्ट वेबिनार सुरू करतो आहे. तरी विद्यार्थ्यांना माझी एक विनंती आहे की आपण जे बसलेला आहात त्या ठिकाणी आपण पुस्तक किंवा वही ही घेतलेली असेल. आपल्याकडे पुस्तक असावं एक अपेक्षा आहे, जवळ एक वही असावी अशी एक अपेक्षा आहे, आणि याचा उपयोग करूनच आज पूर्णपणे आपला वेबिनार होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, गणिताचा अभ्यास करत असताना बोर्डाच्या रिड्यूस सिलेबसनुसार कमी झालेल्या अभ्यासक्रमानुसार भाग एक दॅट इज अ मॅथ्स वन याची दोन प्रकरणं ही पूर्णपणे वगळण्यात आलेली आहे. त्यातलं एक म्हणजे फायनान्शियल प्लॅनिंग अर्थव्यवस्थापन, आणि दुसरं म्हणजे स्टॅटिस्टिक म्हणजे सांख्यिकी. विद्यार्थी मित्रांनो, याबद्दल फक्त एक वाक्य मी असं म्हणेल, ही दोन्ही प्रकरणं तुमच्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची आहेत. बोर्डाच्या परीक्षेला जरी नाही तरी बोर्डाच्या परीक्षेनंतर तुम्ही त्याचा अभ्यास करावा. याचं कारण फायनान्शियल प्लॅनिंग तुम्हाला घरातून बाहेर पडताना किंवा घरात सुद्धा या प्रत्येक स्टेपला फायनान्शियल प्लॅनिंगची तुम्हाला संबंध येणार आहे. GST असेल, CST असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, या सर्वांचा संबंध तुम्हाला येणार आहे. शेअर्स असतील, संपूर्ण इकॉनॉमी ज्याच्यावर अवलंबून आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आहेत. त्यामुळे आपण आपल्यासाठी तरी लाईफसाठी याचा अभ्यास करावा. सेकंड थिंग स्टॅटिस्टिक, सांख्यिकी. सांख्यिकी हे प्रकरण तुम्ही 10वीनंतर कोणत्याही साईडला जा, कोणत्याही विभागाला जा, डिप्लोमाला जा, इंजिनिअरिंगला जा, मेडिकलला कुठेही गेला तरी तुम्हाला पिच्छा सोडणार नाही. कारण मीन, मोड, मेडियन फार रिसर्च पर्यंत तुम्हाला हे उपयोगी येणार आहे. त्यामुळे परीक्षेनंतर याचा सुद्धा चांगला अभ्यास करा, की जेणेकरून तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि सर्व गोष्टी, काहींना रिसर्चला जायचं असेल त्यांना सुद्धा या उपयोगी पडणार आहे. आता जाऊ उरलेल्या प्रकरणांकडे. सेम थिंग जॉमेट्रीमध्ये, भूमितीमध्ये किंवा भाग दोन मध्ये तुम्हाला प्रकरण मेन्सुरेशन जे आहे, महत्व मापन, हे ड्रॉप केलेलं आहे. याचा काय एवढा पुढे आयुष्यात आपला एवढा परिणाम होणार नाही. ज्यांना त्याचा अभ्यास करायचा ते नंतर करू शकतात. आता जाऊ मॅथ्स वन मध्ये आणि मॅथ्स टू मध्ये. इथे जात असताना सर्वात प्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अभ्यास जो करायचा आहे तो कोणत्या गोष्टीवर आधारित करायचा आहे, तर क्वेश्चन पेपर जो आहे, पॅटर्न, तो नीट समजून घेऊन प्रकरणांचा अभ्यास करायचा आहे. आणि तो समजून घेऊन प्रकरणाचा अभ्यास करताना आपल्याला एकूण क्वेश्चन पेपर मध्ये जी 5 प्रश्न आहेत ते नीट समजून घेतले पाहिजे. याचं कारण असं की प्रकरणाचा अभ्यास करताना तुम्हाला 1 मार्काचा प्रश्न, 2 मार्काचा प्रश्न, 3 मार्काचा प्रश्न आणि 4 मार्काचा प्रश्न अशी वेगवेगळी प्रश्न जे आहेत, आणि 5 मार्काचा शेवटचा, अशी वेगवेगळे प्रश्न जे आहे हे नीट समजून घेतले की त्यांच्यासाठी काय करायचं ते आपल्याला लक्षात येऊ शकेल. सर्वात प्रथम 1 मार्काचे जे प्रश्न आहेत, प्रश्न क्रमांक 1 मध्ये आहे, त्याच्यात सुद्धा 2 भाग आहे. ए मध्ये MCQ आहे आणि बी मध्ये 4 एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. याच्यामध्ये कुठेही तुम्हाला ऑप्शन नाही.
प्रश्न क्रमांक दोन आहे त्याच्यात ए ए मध्ये ऍक्टिव्हिटी आहे, दोन्ही क्वेश्चन पेपर मध्ये तेच आहे, भाग एक ला भाग दोन ला. ए मध्ये ऍक्टिव्हिटी आहे क्वेश्चन नंबर दोन मध्ये, आणि बी मध्ये तुम्हाला आउट ऑफ फाईव्ह पाच क्वेश्चन दिलेले असतील, त्यातले चार सोडवायचे. ए मध्ये तुम्हाला तीन क्वेश्चन दिलेले असतील, दोन सॉल्व्ह करायचे. याचा अर्थ असा की तुम्हाला इथे ऑप्शन सुरू झालेला आहे. संपूर्ण जर क्वेश्चन पेपर तुम्ही पाहिला, त्या संपूर्ण क्वेश्चन पेपर मध्ये 27 क्वेश्चन्स आहेत, 27 सब क्वेश्चन सर्व, त्यातले 20 सब क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे. त्यातला क्वेश्चन नंबर वन मध्ये कुठेही ऑप्शन नाही, सर्व जे ऑप्शन आहे ते दुसऱ्यापासून सुरू होता तर पाचव्या पर्यंत, म्हणजे 2, 3, 4, 5 याच्यामध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन हे ऑप्शन आहे. मग आता पहिला प्रश्न झाला आपला, दुसरा सांगितला काय आहे ते. दुसऱ्यामध्ये 2-2 मार्काचे प्रश्न आहेत, त्यामुळे 8 मार्क दुसऱ्यातल्या बी मध्ये आहे, आणि ए मध्ये तुम्हाला 2 मार्काची एक ऍक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये 4 तुम्हाला गॅप असतील किंवा 4 फिल इन द ब्लँक्स असतील, त्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहे स्टेप वाईज. ऍक्टिव्हिटी ही अत्यंत महत्वाची आहे, आणि हा आत्मा आहे ह्या क्वेश्चन पेपरचा, हे लक्षात ठेवा. कारण ऍक्टिव्हिटीचा संबंध आपल्याला 2 क्वेश्चन मध्ये येणार आहे. आणखीन पुढे जाऊया, क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 3 याच्यामध्ये ए मध्ये ऍक्टिव्हिटी जी आहे त्या 2 दिलेल्या असतील, तुम्हाला 1 अटेंड करायची आहे, त्याला 3 मार्क आहे. आणि क्वेश्चन नंबर 3 मध्ये बी तुम्हाला 4 दिलेले आहेत क्वेश्चन, त्यातले 2 जे आहे ते सॉल्व्ह करायचे. ज्यावेळेस ए भाग एकचा विचार आपण करतो त्यावेळेस याच्यामध्ये मोठे क्वेश्चन्स येतात, आणि भाग दोनचा विचार करतो मोस्ट ऑफ द याच्यामध्ये थेरम येतात किंवा टू प्रूव दॅट येतात. त्यामुळे ह्या दोन्ही क्वेश्चनचा इथे आपल्याला नक्की विचार करावा लागणार आहे, आणि त्यानुसार तिथे प्रेझेंटेशन करावं लागेल. क्वेश्चन नंबर 4, क्वेश्चन नंबर 4, 3 क्वेश्चन्स दिलेले आहेत, आउट ऑफ दॅट 3 वी सॉल्व द 2, 2 तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे. आणि हे सॉल्व्ह करत असताना असं पूर्वी म्हटलेलं होतं, दॅट इज अ चॅलेंजिंग क्वेश्चन्स, आव्हानात्मक प्रश्न या चौथ्या प्रश्नामध्ये असणार. विद्यार्थी मित्रांनो, कोविडची स्थितीनुसार आम्ही सर्व जो विचार करतोय, इथे आव्हानात्मक क्वेश्चनचा विचार करताना पूर्णपणे टेक्स्टबुकवर आधारित हे सर्व प्रश्न विचारले जावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे तुम्हाला मॅक्झिमम टेक्स्टबुकचाच विचार करून संकीर्ण प्रश्न संग्रह सोडून त्या ठिकाणी पुढे तुम्हाला जायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 मध्ये 2 क्वेश्चन दिलेले, आउट ऑफ दॅट 2 वी सॉल्व द 1, 1 तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, आणि तो जो आहे तो तुम्हाला 3 मार्काचा आहे. आता एक लक्षात ठेवा, प्रश्न चौथ्या मध्ये 4 मार्काला आपल्याला 2 प्रश्न आहेत, 4 आणि 4 8 मार्क, आणि प्रश्न पाचव्या मध्ये एकच प्रश्न सोडवायचा आहे पण 3 मार्काचा, पण एकच सोडवायचा आहे 3 मार्काचा, पण तो जो प्रश्न आहे तो प्रश्न तुम्हाला क्रिएटिव्हिटी तुमची पाहणारा प्रश्न असणार आहे. मॅथमॅटिक्स मधली क्रिएटिव्हिटी, ओपन एंडेड क्वेश्चन्स त्या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला ऍप्लिकेशन बेस्ड मॅथमॅटिक्स, स्किल बेस्ड मॅथमॅटिक्स कसं अवगत झालेलं आहे 10वीचं ते ऑब्झर्व करण्यासाठीचा हा प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका एकूण 60 मार्काची आहे, 40 मार्काचं तुम्हाला सोडवायचं आहे, आणि इट इज अ कंपल्सरी. थोडक्यात काय, 20 मार्काचं ऑप्शन आहे, ह्या ऑप्शनमध्ये 7 प्रश्न ऑप्शनला आहे, तेच ते 20 मार्काचे आहेत. आता तुम्हाला माझं एक थोडस सजेशन आहे की मला फक्त पास व्हायचंय, मॅथ्स मधून तरुण जायचंय, असा एखाद्याचा जर विचार असेल त्याला मी आत्ता इथे सांगतो की प्रश्न क्रमांक 2 आणि 3 छान करा. याचं कारण असं आहे की प्रश्न 2 आणि 3 याचा जर तुम्ही नीट विचार केला, त्याची मार्किंग स्कीम जर तुम्ही नीट पाहिली, तर सहज तुमच्या लक्षात येईल 8 आणि 4 12 मार्क हा क्वेश्चन नंबर 2 ला आहे, आणि 9 मार्क हे क्वेश्चन नंबर 3 ला आहे. 12 + 9 दॅट इज अ 21, 21 मार्काला हे 2 प्रश्न आहे. याचा अर्थ तुमचा 40 मार्काचा पेपर तुम्ही गृहीत धरला तर 21 म्हणजे 50% दोनच प्रश्नांमध्ये आपल्याला
सहजपणे चांगले मार्क छान 50% मिळू शकतात. आणि प्रश्न क्रमांक एक मध्ये ऑप्शन नाही आहे, परंतु तुम्हाला तुमचं अंडरस्टँडिंग बेस्ड क्वेश्चन, नॉलेज बेस्ड क्वेश्चन असे तुम्हाला प्रश्न क्रमांक एक मध्ये ए आणि बी मध्ये असणार आहे. आणि तो जो आहे तो 8 मार्काचा आहे, म्हणजे दॅट इज अ 29. ते 8 मार्क आणि हे 21 मार्क, 29 मार्क. विद्यार्थी आता विद्यार्थी मित्रांनो थोडं पुढे जाऊ. बोर्ड ज्यावेळेस कोविडच्या संदर्भामध्ये तुम्हाला क्वेश्चन पेपर तुमच्या हातात देणार आहे, ऑफलाईन क्वेश्चन हे होणार आहे, एक्झाम सांगितली जाते आहे, त्यावेळेस तुमच्या बुक मधले जे एक्झरसाइज आहे, ह्या एक्झरसाइज मधले तुम्हाला जे प्रश्न येणार आहे ते अप्रॉक्सिमेटली 22 to 24 मार्कचे क्वेश्चन यावेळेस नक्की असणार आहे एक्झरसाइज मधले. याचा अर्थ तुम्हाला जी तयारी करायची आहे ती लेसन वाईज कशी तयारी करायची ते आता आपण पुढे जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम मी अल्जेब्रा घेणार आहे, किंवा मॅथ्स 1 म्हणतो आपण त्याला, बीजगणित असा शब्द वापरला जातो, त्याचा भाग मी आता घेणार आहे. पण तो घेत असताना पूर्वीची जी मार्कांची विभागणी लेसन वाईज दिलेली होती ती आता बदललेली आहे. कारण पूर्वी क्वेश्चन लेसन वाईज प्रकरणाप्रमाणे जी मार्कांची विभागणी ती याच्यात आता थोडा बदल झालेला आहे. आणि तो बदल कोणता आहे तो नीट समजून घ्या. आपल्या हातामध्ये पेन पेन्सिल ठेवा, वहीमध्ये नीट लिहून घ्या. याचं कारण असं की पहिलं प्रकरण जे होतं लिनियर इक्वेशन, भाग एकचा मी विचार करतोय, हे लिनियर इक्वेशन जे प्रकरण होतं पहिलं त्याला पहिल्यांदा होते 12 मार्क, आता जवळपास 17 मार्क पहिल्या प्रकरणाला असणार आहे. 17. दुसरं प्रकरण आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण, त्याला आता मार्क असणार आहे परत 17. आता प्रकरण 3 जे आहे अरिथमॅटिक प्रोग्रेशन, याच्यामध्ये तुम्हाला मार्क असणार आहे 13. 13 मार्काचं हे प्रकरण आहे. आणि आणखीन एक प्रकरण परीक्षेला आपल्याला आहे ते म्हणजे प्रोबॅबिलिटी, हेही प्रकरण 13 मार्काला जवळपास आहे. म्हणजे काय झालं, पहिलं प्रकरण आणि दुसरं प्रकरण मॅथ्स 1 मधलं 17, 34 मार्काचे आहे, आणि प्रकरण तिसरं आणि प्रोबॅबिलिटी 5 हे प्रकरण, हे दोन प्रकरण तुम्हाला 13, 13, 13, 26 मार्काला आहे. म्हणजे हे 34 आणि हे 26 60 मार्काचा हा पेपर तुमच्या हातात पडणार आहे. तुम्ही कोणती दोन प्रकरणं केली विद्यार्थी मित्रांनो तर मिनिमम 30 मार्क्स मिळू शकतात. पहिले दोन केले तर तुम्हाला 34 मिळतील पूर्णपणे, आणि जर पहिलं आणि समजा तिसरं केलं तरी 30 मिळतात, दुसरं आणि 5 केलं तरी 30 मिळतात. तुम्ही ठरवायचंय, मला संपूर्णच करायचं आहे तर 4 प्रकरण आहेत त्याचं नियोजन आपण पाहणार आहोत. आता दुसऱ्या भागाकडे जाऊ, भाग 2, तोही तुम्ही नीट लिहून घ्या कारण तोही महत्वाचा आहे. ज्योमेट्री आपण त्याला म्हणतो, भाग 2 भूमिती. याच्यामध्ये पहिलं प्रकरण जे आहे ह्या पहिल्या प्रकरणाला आता मार्काची विभागणी झालेली 14. दुसरं जे प्रकरण आहे पायथागोरस त्याला मार्क असणारे अंदाजे 11. तिसरं प्रकरण 12 मार्कालाच आहे. चौथं प्रकरण जे आहे ते 9 मार्काला आहे. 5 प्रकरण 9 मार्काला आहे. आणि ट्रिग्नॉमेट्री अगेन 9 मार्क. जर तुम्ही बारकाईने विचार केला तर दोन प्रकरणं जर तुम्ही घेतली सर्कल आणि सिमिलॅरिटी तरी तुम्हाला 24 मार्क मिळाले. आणि शक्यतो कोणती दोन प्रकरणं घेतली तर तुम्ही पास होताय. 9-9 मार्काचे दोन घेतले तरी 18 मार्क मिळतात. मिनिमम 9 मार्क प्रत्येक लेसनला मिनिमम आहे. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही गणिताच्या बाबतीत भीती बाळगण्याचं कारण नाही. आपल्याला अद्याप भरपूर वेळ आहे आणि ह्या भरपूर वेळामधलं जर रिनिंग प्लॅनिंग आपण केलं लेसन वाईज आणि पेज वाईज जरी केलं तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला भाग 2 आणि भाग 1 याची तयारी छानपैकी आउट ऑफ मार्क पर्यंत करता येऊ शकते आणि तीच आता आपण पाहणार आहोत. परत मी रिपीट करतो की भाग 1 भूमी, भाग 1 बीजगणित
दॅट मीन्स अल्जेब्रा 40 मार्काचा पेपर सॉल्व करायचा आहे कंपल्सरी, 60 मार्काचा विथ ऑप्शन आहे, आणि तुम्हाला ह्या दिलेल्या रिड्यूस सिलेबसवर संपूर्ण पेपर सॉल्व करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता मी जाणार आहे प्रकरणाप्रमाणे. तुमच्या वहीवर आता तुम्ही प्रकरण एक असं नाव टाकलं असेल, लिनियर इक्वेशन, रेषीय समीकरण. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक लेसन, प्रत्येक प्रकरण याच्यामध्ये जास्तीत जास्त 7 मुद्दे येतात, यापेक्षा जास्त नाही. आणि 7 मुद्दे म्हणजे 7 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स आहे प्रत्येक लेसन मध्ये. सरासरी एखादा मागे पुढे होऊ शकतो मॅथ्स 2 बाबतीत, सर्कल वगैरे या बाबतीत, पण प्रत्येक लेसन मध्ये 7 पॉइंट जे आहेत त्या टाइपचे क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतात. आता पहिला जर मी लेसन घेतला अल्जेब्राचा, भाग 1 जर मी घेतला, तर तुम्हाला असं लक्षात येईल लिनियर इक्वेशन जे आहे तेच सगळ्यात महत्वाचं आहे. काय लिनियर इक्वेशन? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. म्हणजे x आणि y व्हेरिएबल आहेत, चल आहेत, त्याचे सहगुणक कॉर्डिनेट जे आहे त्याचे a आणि b आहे, आणि c इज द कॉन्स्टंट. हे ऑल आर द रियल नंबर, आणि ते a अँड b इज नॉट इक्वल टू 0, दॅट इज द कंडिशन. शून्य नाही त्याची किंमत a आणि b ची. आता याच्यामध्ये क्वेश्चन काय येईल तो फक्त लक्षात घ्या. तो कुठे येईल? क्वेश्चन नंबर 1 मध्ये. दुसरीकडे शक्यता नाही, शक्यता नाही, नाही. काय येऊ शकेल मग? पहिलं ते म्हणतील फॉर्म द लिनियर इक्वेशन, रेषीय समीकरण तयार करा. म्हणजे तिथे दिलेले जे टर्म्स आहे त्या मागे पुढे दिलेले असतील, साईड चेंज केलेली असेल, आणि तुम्हाला ते जे इक्वेशन आहे ते ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 ह्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. इट इज व्हेरी इझी, 1 मार्काचा प्रश्न आहे. किंवा विचारतील गिवन इक्वेशन इज लिनियर ऑर नॉट, दिलेलं समीकरण हे रेषीय समीकरण आहे किंवा नाही, दॅट्स ऑल, बाकी यापेक्षा जास्त नाही. मग तुम्हाला ते परत रिअरेंज करायचंय आणि पाहायचं आहे की हे लिनियर इक्वेशन आहे का नाही, कारण आपण कंडिशन आत्ता पाहिलेली. हा 1 मार्काचा प्रश्न जास्तीत जास्त प्रश्न क्रमांक 1 मध्ये येऊ शकतो, दुसरीकडे शक्यता नाही. आता थोडं पुढे जाऊ. आता लिनियर इक्वेशनवर ऍक्टिव्हिटी आहे, आणि ही ऍक्टिव्हिटी काय आहे तर याच्यावर ते सांगतात लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 9वीला सुद्धा हे सॉल्व्ह केलेलं आहे आणि आता 10वीला सुद्धा ते तुम्हाला आहे, तुम्हाला इट इज व्हेरी इझी. समजा ते देतील 3x प्लस 2y इक्वल टू 10, मग 2y प्लस 3x इक्वल टू 25. जर दोन इक्वेशन अशी दिली आणि त्यांनी सांगितलं सॉल्व दिस लिनियर इक्वेशन किंवा ऍक्टिव्हिटी त्याच्यावरची दिली, तर काय तुम्ही करू शकाल? तर पहिलं म्हणजे त्या इक्वेशनची ऍडिशन करायची, फॉर्म द थर्ड इक्वेशन. ओके, नंतर ऍडिशन म्हणजे बेरीज करायची दोन्हींची, किंवा दोन्ही आणि दोन्ही इक्वेशनची वजाबाकी करायची. आता विद्यार्थी मित्रांनो, आमच्याकडे इथे लाईट गेलेली आहे पण माझं स्पीच कंटिन्यू ठेवतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेस एकदा ऍडिशन केली दोन्ही समीकरणांची, एकदा सबट्रॅक्शन केली दोन्ही समीकरणांची, आता ह्या दोन्ही केल्यानंतर आता तुम्हाला तिसरं इक्वेशन मिळालं आणि चौथं मिळालं, त्या दोघांची फक्त ऍडिशन करायची, देन वी गॉट एक्स अँड वाय व्हेरिएबल. एक्स एक मिळेल किंवा वाय मिळेल, आणि देन पुट दॅट व्हॅल्यू, त्याची किंमत जी आहे आपल्या पुढच्या इक्वेशन मध्ये कोणत्या तरी टाकायची, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला त्याचं सेकंड व्हेरिएबल मिळणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला सॉल्व द इक्वेशन, जे लिनियर इक्वेशन म्हणतायत ते इक्वेशन सॉल्व करत असताना
तुम्हाला काळजी घ्यायची आहे. आता पुढचा प्रश्न काय येऊ शकतो ते आपण पाहूया. थर्ड क्वेश्चन, आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, अत्यंत महत्वाचं आहे आणि मोस्ट ऑफ येणारच आहे, हेही लक्षात ठेवा. दोन टाइप आपण पाहिले ह्या लेसनचे, आता तिसरा टाइप ग्राफिकल रिप्रेझेंटेशन, आलेख काढायचा आहे. आलेख काढताना काय विचार करायचा आहे, एक्स आणि वाय एक्सिस जे असतात त्याचा इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे दॅट इज अ ओ, पण दॅट ओ डिनोट्स द ओरिजिन, आरंभ बिंदू दाखव, आणि दॅट ओरिजिन कॉर्डिनेट ऑफ दॅट ओरिजिन त्या आरंभ झिरो झिरो आपण प्रेझेंट करायचे क्वेश्चन पेपर आन्सर शीटवर, हे सर्वांनी लक्षात ठेवा. देन मग तुम्हाला चार्ट जो आहे जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा. तक्त्यामध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, एक्स आणि वायचे तीन पॉइंट तुम्ही जे आहेत घेता, जे एक्सची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन मध्ये टाकतात, समजा एक्स प्लस वाय इक्वल टू थ्री, मग एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय वाटली वन घ्यायची, मी वन प्लस वाय इक्वल टू थ्री दॅट इज वाय इक्वल टू थ्री मायनस वन दॅट इज अ टू, वाय इक्वल टू टू, म्हणजे माझे कॉर्डिनेट काय झालेले आहे, निर्देशक काय झाले पहिल्या पॉईंटचे, वन आणि काय टू, फिनिश, म्हणजे मला एक पॉईंट मिळाला. असे तुम्हाला तीन पॉईंट मिळवायचे, वाय दॅट थ्री पॉईंट, कारण दोनच पॉईंट घेतले तर ते नेहमी सरळ रेषेत येतात. तिसरा पॉईंट केल्यामुळे प्लॉट केल्यानंतर आपल्याला कन्फर्म होतं, वी कन्फर्म दॅट दॅट लाईन इज स्ट्रेट लाईन, कारण तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये ज्यावेळेस येतील त्यास आपल्या लक्षात येईल की आपण इक्वेशनमध्ये टाकलेल्या व्हॅल्यू आणि प्लॉट केलेले तिन्ही पॉईंट एका लाईनमध्ये आहे, याचा अर्थ आपला ग्राफ बरोबर आहे, परत कोणाला विचारायची सुद्धा गरज नाही, तिथल्या तिथे तुम्ही कन्फर्म होऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, चुकून समजा हा क्वेश्चन आला नाही परीक्षेला तर काय येऊ शकतो, कम्प्लीट द चार्ट, तक्ता पूर्ण करा. परत सेम थिंग आहे, इक्वेशन घ्यायचं, एक पॉईंटची व्हॅल्यू टाकायची आहे, दुसरा पॉईंट काढायचा, आणि एक पॉईंटची व्हॅल्यू त्यांनी दिलेली असते, एक्सची किंवा वायची दिली असते, तुम्हाला वायची काढायची असते, आणि खाली निर्देशक लिहायचे असतात, कॉर्डिनेट लिहायचे असतात. इट इज व्हेरी इझी, चार्ट हा खूप खूप छान आहे. आता हा क्वेश्चन नंबर थ्री मध्ये हा क्वेश्चन जाऊ शकतो, फोर मध्ये जाऊ शकतो. आता मी पुढचा प्रश्न सांगतोय, हा तुमचा आवडता प्रश्न आहे, तुम्हाला हा प्रश्न खूप आवडतो, आणि तो असणारे प्रश्न क्रमांक एक मध्ये, क्वेश्चन नंबर वन मध्ये. कोणता, सॉल्व द डिटर्मिनंट, इट इज व्हेरी इझी, खूप सोपं आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करता तुम्ही आणि ते सॉल्व करता, त्यामुळे सर्वांना आवडताना हा प्रश्न प्रश्न क्रमांक एक मध्ये येणारच आहे. गेल्याबरोबर त्याच्याकडे पाहायचं, हसायचं आणि तो सॉल्व करायचा. इट इज व्हेरी इझी, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे, सबट्रॅक्शन आहे दोघांमध्ये, आणि आन्सर लिहून टाकायचं. विद्यार्थी मित्रांनो, परंतु त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे की जो डिटर्मिनंटवर आधारित आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे आणि तो जास्त मार्काचा आहे, आणि आपल्या दृष्टिकोनातून चार मार्काच्या प्रश्नाची जी शक्यता आपल्याला आहे त्यात हा प्रश्न येऊ शकतो, किंवा तीन मार्काच्या प्रश्नात येऊ शकतो. कोणता, तर क्रॅमर्स रूल. क्रॅमर्स रूलने तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचं आहे, आणि क्रॅमर्स रूलमध्ये काय असतं, तर तुम्हाला ए वन बी वन सी वन, ए टू बी टू सी टू, आणि मग तुम्हाला डी ची व्हॅल्यू काढायची आहे, त्यानंतर डी एक्स ची व्हॅल्यू काढायची आहे आणि डी वाय ची व्हॅल्यू काढायची. याची जी सूत्र आहे ती आत्ता तुम्ही सेशन संपल्यानंतर लिहून ठेवा. याचं कारण असं, ती प्रॅक्टिस केली पाहिजे, आणि प्रॅक्टिस करताना विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला परत सांगतो, डी ची व्हॅल्यू आधी काढा, नंतर डी एक्स ची व्हॅल्यू काढा, नंतर डी वाय ची व्हॅल्यू काढा, कारण डी ची व्हॅल्यू काढताना डिटर्मिनंट मध्ये तुम्हाला ए वन बी वन ए टू बी टू चे व्हॅल्यू घ्याव्या लागतात, डी एक्स ची व्हॅल्यू काढताना सी वन बी वन सी टू बी टू ची व्हॅल्यू घ्यावी लागते, आणि डी वाय ची व्हॅल्यू काढताना ए वन सी वन ए टू सी टू ची व्हॅल्यू घ्यावी लागते, हे लक्षात ठेवा. आणि मग तुम्हाला
एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढण्याकरता सूत्र नीट लक्षात ठेवा, डी एक्स अपॉन डी वेन वी सॉल्व फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स, वेन वी फाइंड द व्हॅल्यू ऑफ वाय दॅट इज द डी वाय अपॉन डी, वाय ची किंमत काढताना डी वाय भागिले डी ही किंमत असते. विद्यार्थी मित्रांनो, या एक्झरसाइजचा या समीकरणांचा सराव करा. मिनिमम 3 उदाहरणं छान एका पानावर सोडून रिव्हिजन करा आणि जाताना फक्त ही 3 उदाहरणं छान पहा. तुम्हाला कॉन्फिडन्स आहे, काहीच प्रश्न नाही. आणि दिशा अकॅडमीच्या जर सराव प्रश्नपत्रिका असतील बाजारात किंवा त्यांनी जर उपलब्ध करून दिले असतील तुम्हाला आत्ता, तर त्याच्यात असणारे जर क्वेश्चन तुम्ही छानपैकी सॉल्व्ह केले तर प्रश्न मिटून जाईल तुमचा. आणि हा जो 4 मार्काचा प्रश्न जो आहे तो तुमचा फिक्स होणार आहे, कारण याची प्रॅक्टिस जी आहे ती डी काढण्याची, डी एक्स काढायची, डी वाय ची, एवढीच प्रॅक्टिस महत्वाची आहे. पुढचं तर डी एक्स बरोबर डी एक्स अपॉन डी आणि वाय बरोबर डी वाय अपॉन डी अत्यंत सोपा आहे. आता याचा राहिला शेवटचा एक क्वेश्चन, दॅट इज द वर्ड प्रॉब्लेम, शाब्दिक उदाहरण. पहिल्या लेसनची शाब्दिक उदाहरण करताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याच्या आधी जे वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र आधीच्या इयत्तेमध्ये शिकलेला आहात त्याचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ काय, आयताची परिमिती, पेरिमीटर ऑफ रेक्टॅंगल. आयताची परिमिती काय आहे, 2 कंसांमध्ये लांबी अधिक रुंदी, 2 × लेंथ प्लस ब्रिथ. याच्यावर आधारित तुम्हाला उदाहरण सॉल्व्ह करायचं. त्यामुळे हा जो तुम्हाला हे जे सूत्र आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो तुमच्या लक्षात पाहिजे. किंवा एरिया ऑफ रेक्टॅंगल, लेंथ इंटू ब्रिथ, याचा यूज तुम्हाला करायचा. किंवा स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, वेग बरोबर अंतर भागिले काल. वेग तुम्हाला आहे आणि नंतर दिला जाईल, अंतर आहे आणि टाइम आहे. याच्यापासून तुम्हाला इक्वेशन तयार करायचं. वन मोर, 2 अंकी संख्या. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रश्नाबद्दल एक नीट लक्षात ठेवा, सोपा असतो पण तुम्ही कन्फ्यूज होता. 2 अंकी संख्या याचा अर्थ एक एकक स्थानी असणारा आहे अंक, एक दशक स्थानी असणार आहे. समजा एक्स वाय ही संख्या आहे, तर वाय हा जर एकक स्थानी असेल तर वाय गुणिले 1 किंवा 10^0, आणि एक्स हा दशक स्थानी असेल तर दशक आहे, म्हणजे याचा अर्थ 10 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू इंटू 10. उदाहरणार्थ आपण घेऊया 25. 25 मध्ये 5 एकक स्थानी आहे, म्हणजे 5 × 1 झाला. 2 हा दशक स्थानी आहे, 2 × 10 म्हणजे 10 × 20, 20 + 5 = 25, दॅट्स ऑल. इतकं सोपं आहे. त्यामुळे याचं इक्वेशन तयार करताना, 2 अंकी संख्या जे आहे त्याचं समीकरण तयार करताना, एक सामायिक समीकरण तयार करताना, तुम्हाला लिनियर इक्वेशन तयार करताना ही काळजी घ्यावी लागेल. नोटा अत्यंत सोपा आहे. एक्स नोटा तुम्ही मानल्या तर 10 रुपयाची नोट असेल तर 10 × 1, वाय नोटा 100 मानल्या तर 100 × y, 500 नोट जर आपण मानलेली आहे समजा एक्स तर 1 × 500. तुम्ही नोटा कोणत्या दिलेल्या आहेत त्याची व्हॅल्यू काय येते, म्हणजे तुम्हाला 100 आणि 10 नोटा दिल्या का, 500 आणि 100 दिल्या का, 20 आणि 10 दिल्या का, आणि मग त्याच्यावरून तुम्हाला एकूण रुपये जे ते मिळतात त्याचं समीकरण तयार करायचं. एक लक्षात घ्या, एकूण तिकीटं असतील, एकूण रक्कम असेल, ह्या सगळी उदाहरणं या सूत्राच्या बाहेर नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वात शेवटचा एक्झरसाइज ह्या लेसनचा जो आहे तो जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला याच्यावरची उदाहरणं छानपैकी प्रॅक्टिसची होऊन जातील, याच्या बाहेर करण्याची गरज वाटत नाही मला. विद्यार्थी मित्रांनो, मी पहिला लेसन का जास्त सखोलतेने घेतला तर तुम्हाला कळावं किती टाईपचे क्वेश्चन्स आहेत. मी आत्ता हे पाहिलेले आहे, देर इज ओनली 8 टाइप्स ऑफ क्वेश्चन. 8 मध्ये 1 क्वेश्चन रिपीट आहे, परत ऍक्च्युली 7 टाइप आहे आणि त्याच्यातले 4 क्वेश्चन येणारच आहे.
आणि ते चार पद परत एकदा रिपीट करतो. लिनियर इक्वेशन वरची रेषीय समीकरणाची ऍक्टिव्हिटी, सॉल्व द ग्राफिकल रिप्रेझेंटेशन किंवा चार्ट कम्प्लीट, त्याच्यावरचा क्वेश्चन. जे दोन प्रश्न झाले, तिसरा प्रश्न डिटर्मिनंटचा आहे का, जो एफ पहिल्यामध्ये आपण गृहीत धरलेला आहे. आणि चौथा प्रश्न क्रॅमर्स रूल जो आहे, त्याच्यावर चार मार्काचा प्रश्न येऊ शकतो. आणि वर्ल्ड प्रॉब्लेम हा आणखीन एक प्रश्न ऍडिशन होतो. याचं कारण असं की 17 मार्क घरी जाऊन तुम्ही त्याची डिस्ट्रीब्युशन केलं 17 मार्काचं, तर तुमच्या असं लक्षात येतं की तुम्हाला कमीत कमी 5 प्रश्न टाकावेच लागतात, कमीत कमी. मग विद्यार्थी मित्रांनो, डाटा तयार केला तर तुम्हाला प्रत्येक लेसनचे प्रश्न तुम्हाला स्वतःला कळायला लागतील. तुम्ही स्वतः एकलव्य व्हाल. दिस इज कॉल्ड स्वॉट अनालिसिस. या प्रत्येकाचं स्वॉट अनालिसिस करा, प्रत्येक लेसनचं छानपैकी तुम्ही स्वतः, आणि मग पुढे स्टडीला जा. आणि खरं म्हणजे हीच की तुमची सक्सेसची आहे. प्रत्येक लेसनसाठी असं करू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आत्ता परीक्षेला तुम्हाला जेवढे लेसन आहे ना, तेवढेच पेजेस माझ्या समोर आत्ता आहे. याच्या बाहेर कोणी काही अभ्यास करायची गरज नाही. आम्ही का म्हणतो त्याला, दॅट्स टाइप्स ऑफ एक्झाम्पल, दॅट्स ऑल. टाइप्स ऑफ एक्झाम्पल, वी नॉट सॉल्व द नंबर ऑफ एक्झाम्पल्स. मी खूप प्रश्न, हजारो प्रश्न सोडवत बसणार नाहीये त्याच्यावरचे. मी सोडवणार आहे टाइप्स ऑफ एक्झाम्पल, कारण मला नॉलेज आहे, अंडरस्टँडिंग आहे, मला ऍप्लिकेशन त्याचं चांगलं जमत आहे, सूत्र चांगली माहिती आहे. देन आय गॉट द स्किल. आणि मग मी ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आलेखाच्या बाबतीत माझ्याकडे स्किल आहे. ह्या चार गोष्टी जेव्हा तुम्ही चांगल्या कराल, तर तुम्हाला कोणताही लेसन पूर्ण मार्कांसाठी अडवू शकणार नाही. आणि हे चॅलेंज तुम्ही आत्ता आजपासून घेऊ शकता, आणि ते तुम्ही आता घेतलेलंच आहे. परंतु त्याला आता पुष्टी देण्यासाठी आता थोडं आपण पुढे जाऊया. मी आता आणखीन एक मॅथ्स 2 एक प्रकरण घेतो, देन वी गो टू द सॉरी मॅथ्स 1 घेतो, आणि देन वी गो टू द मॅथ्स 2, म्हणजे मग भाग 2 चे 2 लेसन घेऊया. आणि मग जर वेळ मिळाला तर आपण पुढे फॉरवर्ड होऊया, पुढे जाऊया. ओके, तुमचा सर्वात आवडतं प्रकरण आहे आता हे, दॅट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण. हे का आवडतो असं मी शब्द वापरतो, याचं कारण व्यवहारामध्ये विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या वर्ग समीकरण प्रकरणाचा खूप उपयोग आहे, खूप ऍप्लिकेशन आहे याची. आणि ही सर्व ऍप्लिकेशन जी आहे, ही ह्या प्रकरणामध्ये छानपैकी दिलेली आहे. त्यामुळे वर्ग समीकरण हे प्रकरण हे तुम्ही छान करायला पाहिजे. सर्वात पहिलं म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरणाचं सामान्य रूप, हे तुम्ही आता वैवरल्या. एक एक टर्म मी सांगतो. ए एक्स स्क्वेअर वर्ग आहे म्हटल्यानंतर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0, आणि ए बी सी ऑल रिअल नंबर, आणि ए इज नॉट इक्वल टू 0. हे का 0 नाही, कारण ए एक्स स्क्वेअर, जर ए 0 आला तर स्क्वेअर स्क्वेअरची किंमत निघून जाईल 0 × x² म्हणजे 0, आणि मग वर्ग समीकरणच राहणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, वर्ग समीकरण शब्द आलेला आहे याचा अर्थच असा की वर्गपद तिथे असायलाच हवं. म्हणून स्टँडर्ड फॉर्म जो आहे आपण लिहून ठेवलेला आहे वेवर, ए एक्स वर्ग अधिक बी वाय अधिक सी बरोबर 0. परीक्षेला काय येईल याच्यावर प्रश्न, प्रश्न क्रमांक 1 येईल. काय फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन, वर्ग समीकरण तयार करा. तिन्ही टर्म साइड चेंज करून देतील, त्यांचे प्लेसेस चेंज करून देतील, आणि तुम्ही ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं आहे. किंवा ते म्हणतील द गिवन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक ऑर नॉट, सोपा प्रश्न आहे. परत तुम्हाला त्याच्यामध्ये वर्गपद आहे का नाही पाहायचं आहे,
वर्गपदापेक्षा मोठं पद नाही ना हे पदा कन्फर्म करायचं आहे. कारण काही वेळेस काय येतं की एक्स अधिक एक छेद एक्स बरोबर दोन असं दिलं, मग तुम्हाला ते आधी सॉल्व्ह करून पाहावं लागणार, मग त्याच्यात वर्गपद येत आहे आणि मग तुमच्या लक्षात अरे हे तर क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. पण ते सॉल्व्ह केल्याशिवाय तुम्हाला ते कळणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ते व्यवस्थित मांडण्याकरता तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणण्यासाठी त्याच्याकरता तुम्हाला विचार करावा लागणार आहे. दिस इज द फर्स्ट पॉइंट ऑफ दिस सेकंड लेसन. हा सेकंड लेसनचा पहिला पॉइंट आहे. क्वेश्चन परत सांगतो, द गिवन इक्वेशन इज क्वाड्रेटिक ऑर नॉट, ऑर फॉर्म द इक्वेशन इन क्वाड्रेटिक स्टँडर्ड फॉर्म. दिलेलं इक्वेशन हे वर्ग समीकरणाच्या स्वरूपात लिहा किंवा आहे का नाही ते सांगा. आता दुसरा प्रश्न अत्यंत सोपा, येणारच काय प्रश्न आहे तर ते सांगतात. समीकरण देतील, 5x² + 4x + 6 = 0. आता मी हे समीकरण दिलं तर मी काय विचारेल ते नीट लक्षात घ्या. ए ची व्हॅल्यू काय, 4x² म्हटल्यानंतर ए ची किंमत 4, कारण आपण तुलना करतो. कंपेअर दिस इक्वेशन टू स्टँडर्ड फॉर्म. ए एक्स वर्गशी 4x² तुलना केली तर ए बरोबर 4 होतात. बी एक्स ची तुलना 5x केलेली आहे म्हणजे बी बरोबर 5 होता आणि सी हा 6 होतो. मी सोपा मुद्दाम घेतलेला आहे म्हणून तुम्हाला एबीसीच्या व्हॅल्यू ते विचारतील. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिकेत काही जरी नाही विचारलं, कोणताच प्रश्न नाही विचारला, तरी बी वर्ग वजा 4ac ची किंमत विचारल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्हाला एका ठिकाणी दोन ठिकाणी कमीत कमी ही व्हॅल्यू काढावीच लागणार आहे. त्यामुळे आज घरी तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या, त्याच्यावरून एबीसीच्या व्हॅल्यू लिहा, त्याच्यावरून तुम्हाला बी वर्ग वजा 4ac ची किंमत काढायची आहे. त्याच्यावरचा टाइप्स ऑफ क्वेश्चन्स मी आणखीन सांगणारच आहे, कोणत्या दोन तीन ठिकाणी ते वापरणार आहे तेही सांगणार आहे. पण आत्ता कन्फर्म करा की मी हे करणार आहे. आता पुढे जाऊ, याला स्टार करा. मी आत्ता जे पुढे जाऊ म्हणतोय त्याला, याचं कारण असं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के ची किंमत काढा. खूप सोपं आहे आणि ही किंमत, के ची किंमत तुम्हाला काढावी लागणार आहे आणि ती 1 किंवा 2 मार्काच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये, याचा अर्थ प्रश्न पहिल्या किंवा दुसऱ्यामध्ये येऊ शकते. इक्वेशन्स जी आहेत म्हणजे डिटरमाइन द गिवन व्हॅल्यूज ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन रूट्स आर नॉट, दिलेलं त्याचं उत्तर आहे का नाही. म्हणजे एक्स बरोबर ते व्हॅल्यू देतील -1, वन, झिरो, 4, आणि मग म्हणतील दिस इज द रूट ऑर नॉट, म्हणजे ही त्याची किंमत आहे का नाही. काय नाही, किंमत टाकायची, सॉल्व्ह करून पाहायचं. आणि जर क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह झालं तर समजून घ्यायचं दॅट इज द व्हॅल्यू. आता स्टार करायचा आहे तुम्हाला, याचं कारण सांगतो. दोन टाईपची प्रश्न आहे, त्यातला एक प्रश्न परीक्षेला येतो. एक म्हणजे फॅक्टरायझेशन मेथड, सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. अवयव पाडून अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवा, ही फॅक्टरायझेशन मेथड. किंवा म्हणतात सूत्राचा वापर करा युजिंग द फॉर्म्युला. फॉर्म्युला वापरायचा. फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे, x = -b + or - √(b²-4ac)/2a. लर्न करा आज, त्याला पर्याय नाही. एक्स ची किंमत काढण्यासाठी -b + or - √(b²-4ac)/2a या सूत्राचा वापर करून तुम्हाला उदाहरण सोडवायचं. फॅक्टरायझेशन सोपं आहे, 8वीला सोडवलंय तुम्ही, 9वीला सोडवलेलं आहे, त्यामुळे मी त्याच्यावर जास्त बोलत नाही. त्याचं कारण असं, लास्ट नंबर असतो कॉन्स्टंट, एक शेवटचा अंक असतो,
तेवढा गुणाकार आला पाहिजे, मधल्या पदा एवढी बेरीज आली पाहिजे. म्हणजे शेवटचा पद जे आहे क्वाड्रेटिक इक्वेशनच 12 असेल तर आपण चात्रिक 12 म्हणतो. मग 4 आणि 3 ची बेरीज किती? 7. मधला सहगुणक जो आहे मधल्या पदाचा तो 7 आहे का नाही पाहायचा. अत्यंत सोपं आहे फॅक्टरायझेशन मेथड. तुम्हाला अवय पद्धतीने सोडवणं तुमचा हातचा मळ आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आत्ता मी थोड्या पूर्वी सांगितलं बी वर्ग वजा 4ac ची किंमत तुम्हाला काढायचीच आहे, पण ते वेगळ्या फॉर्मॅटमध्ये परीक्षेला विचारतील. ते काय म्हणतील? विवेचकाची किंमत काढा, डिस्क्रिमिनंट, फाइंड द डिस्क्रिमिनंट. शब्द मोठे असतात बघतो, बाकी काहीच व्हॅल्यू तीच, बी स्क्वेअर मायनस 4ac. एची व्हॅल्यू काढायची, बीची काढायची, सी ची काढायची. किंवा ते म्हणतात फाइंड द डेल्टा, तेच परत बी स्क्वेअर मायनस 4ac. एक लक्षात ठेवा की तुम्हाला परीक्षेला क्वेश्चन जो आहे तो विविध पद्धतीने विचारला गेला तर शेवटी आपण तिथेच यायचं आहे. त्यामुळे प्रॅक्टिस करताना हे सर्व शब्द तुम्ही लक्षात ठेवायचे आहे. विवेचक म्हणू द्या, डेल्टा म्हणू द्या, त्यातीच डिस्क्रिमिनेट आपण म्हणतो ते म्हणू द्या, रूट म्हणू द्या, क्वाड्रेटिक इक्वेशनचं रूट. काही आलं तरी आपल्याला यापर्यंत जायचं एवढं लक्षात ठेवायचं. आता थोडं पुढे जातो. हा प्रश्न 4 मार्काच्या बाबतीत असू शकतो, याला स्टार करा. प्रश्न काय तो सांग. डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स. वर्ग समीकरण जे आहे त्याच्या मूळाचे स्वरूप ठरवा. आणि हा सुद्धा प्रश्न बी वर्ग वजा 4ac याच्यावरच डिपेंड्स आहे. कारण बी वर्ग वजा 4ac जी किंमत ही 0 येते का, त्याच्यावर त्याचं स्वरूप ठरणार आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन 0 येते का, त्याच्यावर त्याचं स्वरूप अवलंबून आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 1, एकापेक्षा त्याची किंमत कमी येते का. दॅट्स ऑल. तीनच ऑप्शन आहे. 1, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 0, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0, बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. तुम्ही जर किंमत 0 आली बी वर्ग वजा 4ac तर काय सांगणार आहे तुम्ही? रूट्स आर रियल अँड इक्वल. त्याच जे संच आहे, उकल संच त्याचा आहे, तो काय आहे? रियल आहे, वास्तववादी आहे, आणि काय सारखं आहे, हे त्याचं नेचर आहे. किंवा तुमचं बी वर्ग वजा 4ac ची किंमत इज ग्रेटर दॅन 0 आलं, मोठी आली. द रूट्स आर रियल अँड अनइक्वल, म्हणजे त्याचा उकल संच हा जो आहे ते किंवा त्याची किंमत जी आहे ती काय आहे? अनइक्वल आहे. आणि काय आहे परत? रियल आहे, वास्तव आहे. परंतु बी स्क्वेअर मायनस 4ac इज लेस दॅन 0. लेस दॅन 0 म्हणजे काय झाली ती? निगेटिव्ह. जर निगेटिव्ह झाली इज नॉट रियल, कारण ती मग वास्तव संख्या होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. मोस्ट ऑफ द हा मोठा प्रश्न याच्यावर आधारित विचारला जाऊ शकतो. आता मी मुद्दाम वर्ग समीकरणाच्या वर्ड प्रॉब्लेमकडे, क्वाड्रेटिक इक्वेशनच्या वर्ड प्रॉब्लेमकडे येत आहे. जसं आपण पहिल्या लेसनच्या साठी पाहिलेलं आहे वर्ड प्रॉब्लेम, तसं सेकंड लेसनसाठी मी असं आधीच सांगितलं सुरुवातीला लेसनच्या की हा ऍप्लिकेशन बेस्ड लेसन आहे. आपल्या व्यवहारामध्ये या लेसनचा उपयोग कसा करायचा आणि किती आहे याचं तुम्हाला भरपूर ज्ञान इथे मिळतंय. याच्यावर आधारित अनेक उद्योग उभे करता येतात. म्हणून आपल्याला सर्वात महत्वाचं या लेसनचं गमक सांगतो. याचं कारण असं की तुम्हाला अनेक प्रश्न माहिती आहेत. अनेक प्रश्न माहिती म्हणण्यापेक्षा तुम्हाला अनेक प्रश्न पडतात समाजातले, तेच विचारले जाणार आहेत प्रश्नामध्ये. प्रश्न पहिला काय ते सांग. एरिया काढायला सांगतात. स्क्वेअर आलेला आहे याचा अर्थ वर्ग आहे. वर्ग म्हणजे क्षेत्रफळ आलं, म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशन एरियाशी रिलेटेड आहे, एवढं लक्षात ठेवा. वन मोर, पेरिमीटर पण सांगते. परिमिती,
त्याच्यावर आधारित याचं समीकरण असणार आहे. त्यानंतर स्पीड आहे, वय, वयाचं उदाहरण बऱ्याच वेळा आलेलं आहे, मुलाचे वय, वडिलांचे वय. पण एक लक्षात ठेवा, हे अझम्पशन जे आहे याच्यामध्ये जे मानणं आहे वय, हे मानल्यानंतर नेमकं आपण कोणतं वय एक्स मानलं आणि कोणाचं वय मानलं हे नीट लक्षात ठेवायचं आहे. अन्यथा वडिलांचे वय 12 होतं आणि मुलाचे वय हे 45 होत, उलटा पालट होत, किंवा आलेलं उत्तर जे आहे त्याच्या व्हेरिएबलची किंमत मायनस येते, याचा अर्थ चुकलेला आहे. वय कधी मायनस नसतं हे लक्षात ठेवा, ऋण नसतं. याचा अर्थ एजच उदाहरण करताना मानलेली गोष्ट, दिलेल्या कंडिशन याच्यावरून तयार होणारं समीकरण हे नीट लक्षात ठेवायचं. आता थोडं मी पुढे जातो. याचं कारण असं आहे की याच्यामध्ये काळ, काम, वेग, दॅट इज अ टाइम, वर्क अँड स्पीड याचं उदाहरण, एक उदाहरण छान दिलेल्या पुस्तकात त्याची प्रॅक्टिस करा आणि मग तुम्हाला त्याचं सूत्र जे आहे ते वापरा आणि हे उदाहरण सोडवा. याचं कारण असं आहे की आपल्याला या स्पीड, डिस्टन्स, टाइम किंवा काम, वर्क केलं जातं याच्यावरच्या उदाहरणाच्या प्रॅक्टिस जी आहे ती केल्यानंतर आपल्याला हे उदाहरण सहजपणे सुटू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आधारित असणारे जे प्रश्न आहेत मोस्ट ऑफ द, ते आपल्याला मी सांगितले. ते सांगत असताना मी हायलाइट काही भाग केलेला आहे, तो परत मी एका मिनिटात फक्त सांगतो. एक मी असं सांगितलं तर गिवन इक्वेशन इज क्वाड्रेटिक ऑर नॉट, वर्गसमीकरण आहे का नाही, किंवा फॉर्ममध्ये फॉर्मॅटमध्ये स्टँडर्ड फॉर्ममध्ये. दुसरं असं सांगितलं होतं फाइंड द व्हॅल्यू ऑफ के याबद्दलही सांगितलं होतं. सॉल्व द क्वाड्रेटिक इक्वेशन, वर्ग समीकरण सोडवा, पण सोडवताना फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची का त्या ठिकाणी फॉर्म्युला मेथड यूज करायची हे नीट लक्षात घ्या. मी तुम्हाला असं म्हणालो की ए बी सी आणि बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू काढायचीच आहे. आणि मग पुढच्या उदाहरणाकडे आपण गेलो होतो की नेचर त्याचं स्वरूप समीकरणाचं सोडवण्यासाठी बी स्क्वेअर मायनस 4ac ग्रेटर दॅन 0, लेस दॅन 0 आणि इक्वल टू 0 याचा वापर करा आणि शेवटी वर्ड प्रॉब्लेम. हा लेसन या पद्धतीने आपल्याला पुढे नेता येतो आणि याचा अभ्यास करता येतो. विद्यार्थी मित्रांनो, हा वेबिनार तुम्हाला शिकवण्यासाठी नाहीये. आज तुम्हाला प्रत्येक लेसनचं सिनॉप्सिस, प्रत्येक लेसनचे टाइप्स ऑफ क्वेश्चन्स अप्रॉक्सिमेटली किती आहे हे नीट लक्षात येण्यासाठीचा हा वेबिनार आहे. इथे मी शिकवायला आलेलो नाही, कोणत्या शंका किंवा उदाहरण सोडून द्यायला मी आलेलो नाही. मी तुम्हाला अंडरस्टँड व्हावं प्रत्येक लेसन आणि तो कसा सिनॉप्सिस स्वरूपामध्ये, संक्षिप्त स्वरूपामध्ये लिहावा हे इथे मी सांगतोय आणि तसा अभ्यास केला. आता मी दोन लेसनचा अभ्यास सांगून दिला तुम्हाला, 17 × 2 = 34 मार्क झाले. 34 मार्क याचा अर्थ काय? 40 मार्काचा पेपर आहे, 6 मार्क राहिलेले. विद्यार्थी मित्रांनो, आपण छानपैकी असा स्टडी करा आणि मग त्याच्यामुळे तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करणं सोपं जाईल. कोणता भाग चांगला येतो ते पाहता येईल. मी आधीच म्हणालो तुम्हाला, तुमचं स्वतःचं शॉर्ट अनालिसिस करा. विच इज अ स्ट्रॉंग, मी लेसन मध्ये मला सर्वात चांगलं काय येतं. विच इज द वीक, कोणतं कमी येतं मला. वेअर द ऑपॉर्च्युनिटी, कुठे मला येण्याची चांगली संधी आहे. आणि थ्रेट, तुम्ही कधी कधी शिक्षकांना म्हणतात जा उकळून पाजलं तरी मला येणार नाही जा, याचा अर्थ काय? तो थ्रेट आहे, तो समजलेला नाही तुम्हाला, तो नीट समजून घ्या, तो बाजूला काढा आणि त्याच्यावर जास्त भर द्या. आणि मग रिव्हिजन करताना पहिला तो घ्या, नंतर ऑपॉर्च्युनिटीकडे जा, नंतर वीककडे जा. स्ट्रॉंग तर तुमचा पॉईंट आहेच, फक्त रिवाईज केलं का झालं का. याचा अर्थ असा की स्टडीचं सुद्धा तुम्ही स्वरूप आपलं बदललं पाहिजे आणि त्यानुसार आपण त्याला वेटेज दिलं पाहिजे, टाइमचं आणि प्रॅक्टिसचं. विद्यार्थी मित्रांनो, मी आता सेकंडकडे जातो आहे, त्याचा अर्थ भाग 2 जाणार आहे. आणि ह्या भाग 2 साठी असणारे प्रत्येक लेसनच्या वेगवेगळे घटक मी तुम्हाला सांगणार आहे. आता भाग 2 बाबतीत आपल्याला सांगितलेलं आहे कोणते किती मार्काला आहे किती नाही हे सर्व सांगून झालेलं आहे, बरोबर. हॅलो मॅडम. हॅलो. यस सर. हा, सेकंड पार्ट सुरू करू आता. हा हा, चलेगा सर.
पहिलेचे दोन झालेले लेसन, कारण मग वेळ मिळाला नाही तर मग अडचण नाही. हा हा इट इज ओके. यस सर, यस. ओके ओके. मॅथ्स टू, दॅट इज भूमिती, ज्योमेट्री भाग दोन हा घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भूमिती सारखा सोपा विषय नाही. खरं म्हणजे भूमिती आहे म्हणून आपण जगात छान राहू शकतो, चालू शकतो, बोलू शकतो आणि घरातलं सगळे इंटिरियर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो, छान छान ड्रेस वेअर करू शकतो, अनेक डिझाईन्स तयार करू शकतो. ज्योमेट्री, भूमिती संपूर्ण विश्वात भरलेली आहे आणि याच्या अभ्यासा इतका आनंद जगात दुसरा कोणता नाही. आणि जर आनंदाने अभ्यास केला तर याच्यासारखा सोपा विषय जगात नाही. माझा खूप आवडता विषय आहे ज्योमेट्री. बघूया आपण, खूप सुंदर आहे. पहिला लेसन आहे सिमिलॅरिटी, समरूपता. पहिली चार पानं जी आहे, मी पहिली चार पानं सांगतो. त्या चार पानांसाठी विद्यार्थी मित्रांनो तीनच मुद्दे तुम्ही लिहून घ्या. प्रकरण पानं संपली चार आणि 1.1 त्याच्यावर अवलंबून आहे आणि याच्यावरचा एक प्रश्न पहिल्या प्रश्नातच येतो मोस्ट ऑफ. आणि खूप झालंच नाही समजा पहिल्या टाकला त्याने, टाकण्याशिवाय पर्याय नाही हे मी खात्रीपूर्वक सांगतो. का? आठ प्रश्न आहे हो, ए आणि बी मिळून, आणि मग त्याच्यामध्ये आठ प्रश्न आहेत. प्रकरण तर चारच आहे, याचा अर्थ हा प्रश्न येणारच आहे. पहिला मुद्दा असा आहे एरिया ऑफ ए ट्रँगल वन अपॉन एरिया ऑफ ए ट्रँगल टू, पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया दॅट इज बी वन इंटू पहिल्या त्रिकोणाची उंची एच वन अपॉन भागिले दुसऱ्या त्रिकोणाचा पाया बी टू गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची एच टू दॅट इज एरिया ऑफ ए ट्रँगल वन अपॉन एरिया ऑफ ए ट्रँगल टू इक्वल टू बी वन इंटू एच वन अपॉन बी टू इंटू एच टू. हे सूत्र जर केलं तर तुम्हाला तीन प्रकारची उदाहरणं परीक्षेला येऊ शकतात याच्यावर आधारित या सूत्रात. एक पाया समान असेल तर, दुसरं उंची समान असेल तर, तिसरं पाया आणि उंची दोन्ही सारखी असेल तर. याचा अर्थ असा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीन प्रकारची उदाहरणं या सूत्राच्या साहाय्याने सोडवायची आहे आणि ही तीन उदाहरणं सोडवत असताना पाया समान असेल तर क्षेत्रफळांचं गुणोत्तर एरिया ऑफ ए ट्रँगल वन अपॉन एरिया ऑफ ए ट्रँगल टू इक्वल टू एच वन अपॉन एच टू, उंची समान असेल तर बी वन अपॉन बी टू, जर दोन्ही सारखं असेल तर एरिया ऑफ ए ट्रँगल वन अपॉन एरिया ऑफ ए ट्रँगल टू इक्वल टू वन. संपलं, पहिला एक्झरसाइज तुमचा झालेला आहे हे लक्षात ठेवा. अत्यंत सोपा आहे त्यामुळे सिमिलॅरिटी मध्ये तुम्हाला हा भाग महत्वाचा आहे. आता थोडं पुढे जाऊ, याला स्टार करा ह्या मुद्द्याला पुढच्या. बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय याला नाव आहे आणि प्रमाणाचं मूलभूत प्रमेय दॅट इज बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. हा जो हे जे प्रमेय आहे या प्रमेयाचा हे खरं या प्रकरणाचा आत्मा आहे. या प्रकरणावर आधारित हे संपूर्ण आहे या थेरमवर आणि हे थेरम हा अत्यंत महत्वाचा प्रमेय हा अत्यंत महत्वाचा आहे. याच्यामध्ये जो ट्रँगल आहे त्रिकोण असतो त्याच्या एका बाजूला समांतर असणारी एक रेषा उरलेल्या दोन्ही बाजूंना छेदते आणि जिथे छेदते त्याच्यामुळे जे गुणोत्तर तयार होतं त्या गुणोत्तराचा भाग ए छेद बी बरोबर सी छेद डी चार भाग पडतात आणि ए अपॉन बी इक्वल टू सी अपॉन डी त्यातल्या तीन किमती तुम्हाला देतात, चौथी किंमत काढायला सांगतात. त्यामुळे याच्यावर आधारित उदाहरण सोडवताना विद्यार्थी मित्रांनो व्हाईस वर्सा म्हणजे खरं ऍक्च्युली असंच येईल की तीन किमती देतील आणि चौथी किंमत काढायला सांगतील. मग ए तरी फाइंड आउट करायला सांगतील, बी तरी करतील, सी किंवा डी करतील.
आता मी थोडं पुढे जातो, हे सोपं आहे म्हणून पुढे जात आहे. सिमिलॅरिटी, समरूपता, याच्यावर आधारित असणारा प्रश्न जो आहे तो प्रश्न आत्ता मी जो सांगतोय तो येणारच असं मी 100% सांगतो. याचं कारण असं, हे वाक्य तुम्ही लिहून घेतलं तरी चालेल, कायमस्वरूपीत समोर ठेवलं तरी चालेल. याचं कारण असं आहे की व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन त्रिकोण जर समरूप असतील तर पहिलं वाक्य परत नीट लक्षात घ्या, त्यातलं फर्स्ट प्रॉपर्टी, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉंग्रुएंट, संगत कोण एकरूप असतात त्या दोन्ही त्रिकोणांचे. समजा ट्रायंगल एबीसी असेल, ट्रायंगल पी क्यू आर असेल, तर ए कॉंग्रुएंट टू पी, वन वन करस्पॉन्डस आहे म्हणून, अँगल बी कॉंग्रुएंट टू क्यू, अँगल सी कॉंग्रुएंट टू आर, वन वन करस्पॉन्डन्स आहे त्यांच्यातला, म्हणून हे अँगल कॉंग्रुएंट असतात. व्हेन द टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन त्रिकोण समरूप असतील तर त्याचे संगत कोण एकरूप असतात. दुसरा मुद्दा महत्वाचा आहे, कारण त्याच्यावर आधारित उदाहरण सोडवायला येतो. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द साइड्स आर इन प्रपोर्शन, संगत बाजू प्रमाणात असतात, हे लक्षात ठेवा. प्रमाणात असतात म्हणजे काय? ट्रायंगल एबीसी ट्रायंगल पी क्यू आर दिले तर प्रमाणात म्हणजे कसं? ए बी भागिले पी क्यू. आता पुढचं काय असेल? बी सी भागिले क्यू आर. तिसरं काय असेल? ए सी भागिले काय असणार आहे? पी आर. पी क्यू आर त्रिकोण आहे ना. याचा अर्थ असा, या तिन्ही जे रेशो आहे, इट इज इक्वल ए बी अपॉन पी क्यू, बी सी अपॉन क्यू आर आणि ए सी अपॉन पी आर. संपलं. याच्यावर आधारित तुम्हाला साईड काढण्यासाठी येतच. आता याचा वापर कुठे करायचा? आणखीन तुम्हाला परीक्षेला दोन ट्रायंगल देताना ते सिमिलर आहे का नाही हे शोधायचं आहे, त्याच्याकरता तीन टेस्ट वापरतात. पहिली टेस्ट आहे ए टेस्ट, कोको कसोटी. म्हणजे काय? दोन त्रिकोणाचे दोन कोण अनुक्रमे एकरूप असतील तर दोन्ही त्रिकोण समरूप असतात, त्याला कोको कसोटी म्हणतात. दुसरी कसोटी, बाकोबा कसोटी, एस ए एस टेस्ट. म्हणजे दोन बाजू प्रमाणात आहे, त्यांच्या मधला कोण एकरूप आहे दोन्ही त्रिकोणांचा, तर ते दोन्ही त्रिकोण समरूप होतात. आणि शेवटची टेस्ट आहे एस एस एस, बा 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 कसोटी. म्हणजे काय? तिन्ही बाजू प्रमाणात आहे, आत्ता सांगितलं थोड्यापूर्वी त्याप्रमाणे. म्हणजे तीन टेस्ट आहे, ह्या तीन टेस्टचा वापर करून तुम्हाला एक छान तीन किंवा चार मार्काचं उदाहरण सोडवायचं आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, टेस्ट आणि ही प्रॉपर्टी या दोन्ही तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. आता शेवटचा मुद्दा ह्या प्रकरणाच्या कडे आलेलो आहे मी. म्हणजे तुमच्या लक्षात आलं किती सोपं आहे हे प्रकरण. व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, जर दोन त्रिकोण समरूप असतील तर एरिया ऑफ ए ट्रायंगल वन अपॉन एरिया ऑफ ए ट्रायंगल टू इक्वल टू फर्स्ट ट्रायंगल साइड स्क्वेअर, म्हणजे दॅट इज एस वन स्क्वेअर अपॉन सेकंड साइड स्क्वेअर, दॅट इज एस टू स्क्वेअर. पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाच्या संगत बाजूचा वर्ग छेद दुसऱ्या त्रिकोणाच्या संगत बाजूचा वर्ग. एरिया ऑफ ट्रायंगल वन अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल टू इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काय वेळेस बाजूचं गुणोत्तर देतात, क्षेत्रफळाचं गुणोत्तर विचारतात. क्षेत्रफळाचं गुणोत्तर देतात, बाजूचं गुणोत्तर विचारतात. दोन्ही बाजू देतात, एक क्षेत्रफळ देतात, दुसरं क्षेत्रफळ विचारतात. दोन्ही क्षेत्रफळ देतील, एक बाजू देतील, दुसरी बाजू विचारतील. संपली उदाहरण, लेसन पण संपलं. पहिला लेसन
इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला त्याचे मुद्दे काढावे लागणार आहे. पहिला दोन्ही त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर, संगत बाजूच्या प्रमाण म्हणजे बेस आणि हाईट याचं गुणोत्तर, दुसरं बीपीटी असणार आहे, बेसिक प्रोफेशनल थेअरी म्हणजे प्रमाणाचं मूलभूत प्रमेय असणार आहे, तिसरं व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, साइड्स आर इन प्रपोर्शन, अँगल्स आर कॉंग्रुएंट, दोन त्रिकोण समोर बसतील तर बाजू प्रमाणात असतात, कोण जे एकरूप असतात, त्याच्यावर आधारित टेस्ट आहे, कसोट्या आहेत, कोको कसोटी, बाकोबा कसोटी, बाबाबा कसोटी, म्हणजे ए ए टेस्ट, एस ए एस टेस्ट आणि काय एस 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 टेस्ट. आणि शेवटचा मुद्दा, व्हेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, दोन त्रिकोण समोर बसतील तर पहिल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ त्याचं एरिया पर ट्रायंगल वन अपॉन एरिया पर ट्रायंगल टू इक्वल टू बरोबर एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. मला सांगा, पहिला लेसन एवढ्या कमी वेळात आणि छान झालेला आहे पूर्ण. आता तुम्हाला प्रत्येक पॉइंटवर, प्रत्येक कन्सेप्टवर चार उदाहरणं सोडवायची आहे, यापेक्षा जास्त काही नाही. जर तुम्ही चार उदाहरणं प्रत्येक याच्यावर जर सोडवली तर मला वाटतं मोस्ट ऑफ द तुम्हाला याचे जे मार्क आहेत, जे आपण आधी सांगितलेले आत्ता, ते नक्की मिळतील. मला यात काही अडचण वाटत नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्येक लेसन सिनॉप्सिस करूया छानपैकी, आणि सिनॉप्सिस करूनच आपण पुढे जाऊया. त्यामुळे आपला अभ्यास सोपं होणार आहे, कमी वेळात चांगला अभ्यास होणार आहे. एक सगळ्यांनी लक्षात ठेवा, परीक्षेला महत्वाचं वगैरे काही नसतं. तुम्ही प्रत्येक लेसनचं जे सिनॉप्सिस करतात ना, त्या सिनॉप्सिस मध्ये तुमच्याच लक्षात येतं की यात सर्वात महत्वाचं काय आहे. कारण वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन पेपर बोर्डाचे जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला ताबडतोब तो महत्व लक्षात येतं. जसं आपण प्रवासाला निघालो तर फर्स्ट प्रायोरिटी काय आपल्याला लक्षात येते, सेम थिंग इथे सुद्धा प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये येणाऱ्या क्वेश्चनची प्रायोरिटी तुम्हाला नक्की लक्षात येणार आहे. कोणालाही विचारत बसू नका, महत्वाचे प्रश्न सांगा, हेचे सांगा, नाही गरज नाही, हे लक्षात ठेवा सर्वांनीच. त्यामुळे प्रत्येकाचं असं छानपैकी सिनॉप्सिस करा, तुम्हाला नक्कीच याचा फायदा होऊ शकेल. आता थोडं विद्यार्थी मित्रांनो, मी सेकंड लेसन कडे जातो. तुमचा आवडता सातवी पासूनचा पायथागोरस, पायथागोरसलाही समाजातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला खूप आवडायचे, त्यामुळे सर्वांचा आवडता पायथागोरस. पायथ्यागोरस मध्ये सगळ्यात महत्वाची बाजू आधी समजून घ्या. तुम्हाला खूप सोपा जरी वाटत असला तर जास्त कॉन्फिडन्स हा दगा देऊ शकतो याला. याचं कारण असं की पायथ्यागोरस म्हटला की राईट अँगल ट्रायंगल आला, काटकोन त्रिकोण आला, आणि काटकोन त्रिकोण आला की पाया आला आणि उंची आली, बेस आणि हाईट आली, आणि याचा अर्थ हायपोटेन्यूस आला, याचा अर्थ कर्ण आला. आणि मग परीक्षेला कर्ण काढायला हायपोटेन्यूस काढायला येऊ शकतो, टू साइड्स देतील राईट अँगल ट्रायंगलच्या, आणि मग कर्ण काढायचं सातवीपासून काढून काढत आलेलं आहे. किंवा त्याच्यावर आधारित एखादा दुसरा प्रश्न असू शकेल, हायपोटेन्यूस देतील, एक साइड देतील, सेकंड साइड काढायची आहे. याचा अर्थ असा की पायथ्यागोरस जो आहे ती प्रॉपर्टी आपल्याला माहितीच आहे, साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूस स्क्वेअर, ही आपल्याला सगळ्यांना प्रॉपर्टी माहिती आहे. पण ऍप्लिकेशन बेस आहे, उपयोगजन आहे, वापर करायचा आहे, त्यामुळे वापर करून हे दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे. आता मी त्याच्यातल्याच पुढच्या गोष्टीकडे जातो. पायथ्यागोरसचं ऍप्लिकेशन आम्ही असा शब्द वापरतो, पायथ्यागोरसचं उपयोजन काय आहे, तर उपयोजन आहे दोन थेरम, एक 30-60-90 आणि दुसरा 45-45-90, 30-60-90 प्रमेय आणि 45-45-90 प्रमेय. विद्यार्थी मित्रांनो, ही दोन्ही प्रमेय तुम्ही पाचवी पासून कंपास पेटीत घेऊन फिरताय, आश्चर्य वाटेल तुम्हाला. तुमच्या कंपास पेटीमध्ये जे दोन गुणे आहे तुम्ही त्याला ट्रायंगल म्हणताय, ते दोन्ही म्हणजेच हे 30-60-90 एक गुणे आहे आणि दुसरा जो आहे तो 45-45-90 आहे. हे दोन्ही तुमच्या कंपास पेटीत आहे.
आणि ह्या कंपास पेटीमध्ये असणाऱ्या ह्या गुन्ह्यांचा जरी तुम्ही नुसतं मेजरमेंट घेऊन जरी वापर केला तर तुमच्या असं लक्षात येईल विद्यार्थी मित्रांनो, 30 अंशासमोरची बाजू अपोजिट साइड ऑफ 30 इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस. कर्णाच्या निम्मी आहे 30 अंशासमोरची बाजू आणि अपोजिट साइड ऑफ 60 इज √3/2 ऑफ द हायपोटेन्यूस. वर्गमुळात 3/2 एवढी त्या कर्णाची आहे. तुम्हाला आता बाजूला लिहून ठेवा, वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 2 किंमत तुम्हाला वापरायची. याचं कारण लांबी जर काढायला कुठे सांगितली तर तुम्हाला ती किंमत टाकायची. हे नीट लक्षात ठेवा. 1.732 √3 व्हॅल्यू आहे, 1.732 आणि √2 किंमत आहे 1.41 1.41. कारण लांबी जर आपल्याला काढायची असेल तर तुम्हाला ती किंमत तिथे वापरावी लागते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हे जे 30-60-90 प्रमाण आहे ते तुम्हाला सोडवताना तुम्हाला तीनच प्रकारची उदाहरणं सोडवायची आहे, चौथ्याची गरज नाही तुम्हाला. हे लक्षात ठेवा, चौथ्याची गरज नाही. याचं कारण 30 अंशासमोरची बाजू, 60 अंशासमोर्ची बाजू आणि तुम्हाला कर्ण काढायचं असेल तर ते यापेक्षा वेगळं नाही आहे. त्यामुळे याच्यावर आधारित 45-45-90 प्रमाण हे तर सगळ्यात सोपं आहे. याचं कारण असं की तुम्हाला 45-45 कोन दॅट इज टू अँगल्स आर कॉंग्रुएंट, दॅट मीन्स टू साइड्स आर कॉंग्रुएंट. सोपं आहे ना. मग दोन जर साइड कॉंग्रुएंट असतील तर त्या दोन्ही साइड ह्या त्या हायपोटेनियसच्या किती असतात, 1/√2. म्हणून मी आधीच तुम्हाला सांगितलं √2 व्हॅल्यू पण लक्षात ठेवा, 1.41. 45-45-90 आणि 30-60-90 ही दोन्ही प्रमेय तुमच्या कंपास पेटीत आहे. परत एकदा पहा, √2 व्हॅल्यू नीट लक्षात ठेवा, √3 व्हॅल्यू लक्षात ठेवा आणि त्याच्यावर आधारित उदाहरण सोडवा. आता शेवटच्या मुद्द्यावर आलेलो आहे, लेसन संपणार आहे, नीट लक्षात ठेवा. लेसन संपतोय आणि तुम्हाला टाइप्स ऑफ एक्झाम्पल पाहिली तर खूप सोपी आहे, खूप कमी आहे. फक्त इथे तुम्हाला थेरम काही वेळेस लर्न करावे लागतील, पण ते डायग्राम वरून पटकन लक्षात होतात, राहतात आणि लर्न होतात, काय काळजी करू नका. आणि थेरम महत्वाचेच आहे, आणि थेरम आल्याशिवाय पुढे काही नाही. शेवटचा जो मुद्दा आहे त्याच्याकडे जाऊ. राईट अँगल ट्रायंगल प्रॉपर्टी, काटकोन त्रिकोणाची समरूपता, सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल ट्रायंगल. ही जी सिमिलॅरिटी आहे ती काय आहे नेमकी? राईट अँगल ट्रायंगल एक काटकोन त्रिकोण आहे, काटकोन करणारे जी कोन आहे त्यातून त्याच्या हायपोटेनियसवर परपेंडिक्युलर टाकलेला आहे, लंब टाकला. त्यामुळे झाले काय, एका त्रिकोणाचे दोन काटकोन त्रिकोण तयार झाले. म्हणजे मूळ पहिला काटकोन त्रिकोण आणि परत दोन काटकोन त्रिकोण तयार झाले, म्हणजे एकूण किती झाले, 3 काटकोन त्रिकोण. आणि दिस 3 राईट अँगल ट्रायंगल्स आर सिमिलर, हे तीनही काटकोन त्रिकोण समरूप असतात. आणि त्याच्यामध्ये एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, पहिल्या क्वेश्चन मध्ये फाइंड द GM जॉमेट्रिक मीन, भूमिती मध्य काढा. जॉमेट्रिक मीन तुम्हाला काढायला सांगितलं जाऊ शकतो आणि हे भूमिती मध्याचं जे प्रमेय आहे ते आपल्याला याच्यावरून आपल्याला सांगता येत. बाकी काय, म्हणजे समजा ट्रायंगल ABC असेल आणि BD जर परपेंडिक्युलर असेल हायपोटेनियसला तर BD² = AD × DC. जो लंब टाकलेला त्याचा वर्ग करायचा आणि ज्या बाजूचे दोन भाग पडले त्याचा गुणाकार, BD² = AD × DC. अत्यंत सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. या प्रकरणाच्या संकीर्ण प्रश्नसंग्रहातली उदाहरणं जर सोडवली तर मला वाटतं की तुम्हाला या दोन प्रकरणा मिळून छान मार्क पडतील, 50% पुढे तुम्ही जाऊ शकताय. याचा अर्थ पहिली भाग 1-2 प्रकरणं, दुसरी भाग 2 प्रकरणं ही मी 2-2 प्रकरणं इथे घेतलेली आहेत आणि एवढं जर केलं तर आपण पासिंगला. पण मी हे शिकवायला आलेलो नाही, फक्त पासिंग करा असं सांगणार नाही. मी असं म्हणेल आउट ऑफ मार्क मिळवण्याची संधी आहे,
फक्त तुम्हाला प्रत्येक लेसन असा सिनॉप्सिस करून असे मुद्दे एकत्र करून आणि त्याची प्रॅक्टिस करून पुढे जाणं महत्वाचं आणि त्याच्याकरता प्रॅक्टिस पेपर जे आहे हे दिशा अकॅडमीला तुम्ही विचारायचे. आम्हाला सरांनी हे एवढे एवढे क्वेश्चन टाइप्स ऑफ क्वेश्चन सांगितले याच्यावर प्रॅक्टिस पेपर आहेत का, मे बी मला कल्पना आहे त्यांच्याकडे उपलब्ध आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात त्यांच्याशी, उपलब्ध करून घेऊ शकतात आणि ते सॉल्व्ह करू शकतात. प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करताना नीट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, काही वेळेस बाजारामध्ये असणाऱ्या क्वेश्चन पेपर आमच्या असं लक्षात आलेलं आहे की जुन्या क्वेश्चन पेपर बाजारात काही ठिकाणी फिरत आहे, म्हणून रिड्यूस क्वेश्चन पेपर जो आहे, रिड्यूस सिलेबसचा क्वेश्चन पेपर जो आहे तो जाणीवपूर्वक सोडा. याचं कारण सांगतो, 3 दिवसापूर्वी एका विद्यार्थ्याचा मला ज्यावेळेस फोन आला, सर मला हा प्रश्न सुटतच नाहीये आणि मला लक्षातच येत नाही. जेव्हा तो प्रश्न मी पाहिला तो रिड्यूस सिलेबस मधला होता आणि त्यामुळे तो शिकलाच नव्हता तो मुलगा, त्यामुळे त्याला कळत नव्हतं की हा नेमकं कशाशी रिलेटेड आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, चांगले प्रॅक्टिस पेपर जे आहे ते उपलब्ध करून सोडवणं आवश्यक आहे. आता एक तुम्हाला छोटीशी हिंट देतो, खरं 2 लेसन झालेले आहेत माझे, पण तरी पण मला असं थोडं वाटतं की अनेकांना वाटतं की सरांनी आम्हाला थोडं तरी काहीतरी महत्वाचा भाग सांगा, महत्वाचा असा नाही, दॅट इज अ कोर ऑफ दॅट लेसन, आम्ही त्याला म्हणतो धड्याचा गाभा, असा कन्सेप्ट असतो, असा एक भाग असतो की त्याच्यावर प्रश्न विचारावाच लागतो आणि मग तो जो भाग आहे तो आपल्याला माहित झाला तर किती मजा. उदाहरणार्थ पहिल्या प्रश्नामध्ये ज्योमेट्रिक कन्स्ट्रक्शन, भूमितीय रचना, मी मुद्दाम चौथ्या प्रकरणाविषयी बोलतोय, त्याच्यातला पान नंबर 91 मी पेज नंबर सुद्धा सांगतो, 91 पेज नंबर 91 इथे छोटी छोटी 6 कन्स्ट्रक्शन आहेत. ड्रॉ द पॅरेलल लाईन, ड्रॉ द बायसेक्टर ऑफ दॅट सेगमेंट, बायसेक्टर काढायलाय, कॉंग्रुएंट अँगल काढायलाय, अशी छोटी छोटी 6 कन्स्ट्रक्शन छोटी छोटी आहेत. यातलं एक कन्स्ट्रक्शन मोस्ट ऑफ द पहिल्या क्वेश्चन मध्ये विचारलं जातं, आजपर्यंतच्या सगळ्या क्वेश्चन पेपर मध्ये आहे. कारण आम्हाला मुलाला ज्यावेळेस आम्ही क्वेश्चन पेपर देतो त्या क्वेश्चन पेपर मध्ये आम्हाला असं सांगण्यात येतं की तो क्वेश्चन पेपर हा कसा असला पाहिजे, सोपे प्रश्न किती असले पाहिजेत, मध्यम स्वरूपातले प्रश्न किती असले पाहिजेत, अवघड स्वरूपाचे म्हणजे आव्हानात्मक प्रश्न किती स्वरूपाचे असले, त्याचं पर्सेंटेज ठरलेलं आहे आणि हे पर्सेंटेज फॉलो करावं लागतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक लेसन मध्ये काही प्रश्न हे सर्वसामान्य सर्व मुलांसाठीचे असतात आणि ते तुम्हाला येतात. त्यातला हा एक भाग आहे, कारण हा 9वीला झालेला आहे, हा 8वीला झालेला आहे. म्हणून चांगला करा, पान नंबर 91 आणि 92 काही भाग छोटासा आहे त्यातला, 2-4 पेजेस इंग्लिश मिडियमच्या ह्याच्यात, तर ते छान करा, प्रश्न येणार नाही. आता पुढचं सांगतो, कन्स्ट्रक्ट द साइड्स आर गिवन ऑफ 1 ट्रायंगल आणि अदर, एक साइड दिलेली असणार आहे एका ट्रायंगल आणि ते म्हणतात ट्रायंगल्स आर सिमिलर आणि म्हणतात कन्स्ट्रक्ट द सेकंड ट्रायंगल. याच्यामध्ये एक रेशो देतात हे लक्षात ठेवा, तो रेशो नीट पाहून घ्यायचा. एक साइड रेशो असतो, एक साइड असते आणि ते सांगतात ट्रायंगल सिमिलर आहे, समरूपता आहे त्रिकोणांची, आता दुसरा त्रिकोण काढा. हे उदाहरण करूनच ठेवायचे साइड रेशो आणि त्याच्यावर तुम्हाला पुढच्या साइड्स काढायच्या आहेत आणि त्या साइड काढल्यानंतरच मग तुम्हाला सेकंड ट्रायंगल काढता येणार आहे. ट्रायंगल सिमिलर असं म्हणतो ना, तर परत एकदा मी तुम्हाला पहिल्या प्रकरणाची आठवण करून देतो, साइड्स आर इन प्रपोर्शन, 2 त्रिकोणाच्या बाजूची समरूपता, सिमिलॅरिटी, याचा ह्या कन्स्ट्रक्शन मध्ये वापर करायचा आहे आणि ते सॉल्व्ह करून दाखवायचं आहे आणि ते त्या पेपरमध्ये आन्सर शीट मध्ये लिहायचं आहे. मग रफ डायग्राम काढायची आहे आणि मग फेअर डायग्राम काढायची आहे. मी येतोच आहे तिथे नंतर.
त्यामुळे वर्कआउट जे आहे काही गोष्टीच्या बाबतीचं कन्स्ट्रक्शन मधलं तुम्हाला करायचं आहे. अनेक जण असं म्हणतात की त्याला मार्क आहे का नाही, आहेच, कारण ते काढल्याशिवाय तुम्ही ट्रायंगल काढू शकत नाही, एकदम कसा ट्रायंगल काढला. त्यामुळे हे वर्कआउट करणं आवश्यक आहे. आता तुमचे आवडता एक कन्स्ट्रक्शन परीक्षेला येणार कोणतं, ड्रॉ द टँजेंट, स्पर्शिका काढा. देर आर थ्री टाइप्स ऑफ टँजेंट. एक, ड्रॉ द टँजेंट व्हेन द पॉइंट ऑन द सर्कल. वर्तुळावर बिंदू दिला असता स्पर्शिका काढणे, लिहून ठेवलं. दुसरं, व्हेन द पॉइंट ऍट द एक्सटेरियर ऑफ द सर्कल. वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू दिला असता स्पर्शिका काढणे. दोन स्पर्शिका येतात, बाह्य भागात बिंदू असेल तर, वर्तुळावर असेल तर एकच येते स्पर्शिका. मग त्याचं कन्स्ट्रक्शन तर सोपं आहे, काय करायचं, एक्सटेरियर पॉइंट आणि सेंटर केंद्रक दोन्ही जोडायचे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा आणि मग आपल्याला पुढचा गोष्टी माहिती आहेत, जॉईन करायचं आणि टँजेंट काढायचं. पण तुम्हाला जे आव्हान आहे ते तिसऱ्याचं आहे, टँजेंट, तिसरी स्पर्शिका महत्वाची आहे. व्हेन द सेंटर इज नॉट गिव्हन, वर्तुळाचा केंद्र बिंदू दिला नसताना. आणि मग मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पान नंबर 91 वर असलेली एकरूप कोन कन्स्ट्रक्शन जे आहे ते याला इथे उपयोगी पडत. एकरूप कोन काढा, ते इथे वापरायचं, दॅट्स ऑल, संपलं. खूप सुंदर आहे, छान आहे, म्हणून मी मुद्दाम जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे प्रकरण तुम्हाला येईलच असे काही उदाहरणं सांगितलेले आहे. आता याच्यामध्ये तुम्ही काय करायचं ते फक्त सांगतो. कन्स्ट्रक्शनचा प्रश्न जर परीक्षेला आला रचनेचा, तर पहिलं म्हणजे दिलेल्या गोष्टी लिहून घ्या. काय काय दिलं ते लिहून घ्या. उदाहरणार्थ क्वेश्चन नंबर 3 आला, 3 मध्ये सेकंड आला, मग लिहायचं क्वेश्चन नंबर 3 सेकंड. ते आलं मग त्याच्यामध्ये काय लिहायचं, काय दिलेलं आहे त्यांनी, साईड दिली लिहा, अँगल दिला लिहा, साईड रेशो दिला लिहा. दॅट इज अ गिव्हन, दिलेल्या गोष्टी आधी लिहून घ्यायच्या. आणि का नाव हे कशाला करायचंय, प्रश्न काय लिहायचे असतात का, एक लक्षात ठेवा, तुमच्या समोर जर ते असतील तुम्ही प्रश्नपत्रिकडे नंतर पाहत नाही आणि तुम्हाला त्याच्यावरूनच फक्त ट्रायंगल काढायचा आहे हे लक्षात येतं आणि त्यामुळे कन्सेप्च्युअल पार्ट जो आहे, तुमची संकल्पना जी आहे ती त्याच्या भोवतीच राहते. हे सगळ्यात महत्वाचं भाग. आणि देन पुढे पुढे काय करायचं, आपल्याला रफ डायग्राम काढायचा. तेव्हा मी आता सांगितलं वर्कआउट म्हणजे समजा रेशो वरून आपल्याला साईड काढायची ती काढता येते, अँगल वरून दुसरा अँगल सांगायचा तो सांगता येतो, या सगळ्या गोष्टी तिथे करता येतात. हे लिहायचं वर्कआउट आणि मग रफ डायग्राम काढायची. रफ डायग्राम झाल्यानंतर तुम्हाला फेअर डायग्राम करायची. फेअर डायग्राम केल्यानंतर त्याच्यामध्ये जे चाप तुम्ही काढले, अँगल बाय सेक्टर काढला असेल, काय केलं असेल ते खोडायचं नाही. इकडे तिकडे गेलेले त्याच्या रेषा वगैरे काही खोडायची गरज नाही. तपासणारे जे शिक्षक आहे त्यांना ही सगळी कल्पना आहे, तेच या प्रकारे रचना करतात. ते कधी बोर्डवर तुम्हाला शिकवत असताना त्यांनी अशा पुसलेल्या तुम्हाला आठवणार नाही. बघा, ती संपूर्ण रचना जी आहे त्याला एक चौकोन करतात, त्यामुळे ती छानपैकी उठावदार दिसते. आणि चुकून तुम्हाला त्याच्यामध्ये एखादी साईड जी आहे त्याची लांबी विचारली असेल, टँजेंट सेगमेंट विचारला असेल, त्याची लेंथ विचारली असेल, तर त्याचा आन्सर खाली लिहून त्याला ब्रॅकेट करायचा आहे, हायलाइट करायचा आहे. कारण आपण प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर जे आन्सर येतं त्याला आपण ब्रॅकेट करतो, चौकोन करतो, हायलाइट करतो. फक्त मी तुम्हाला असं सांगेल, हे सगळं करत असताना एकाच प्रकारचा पेन, एक ते काळ्या शाईचा किंवा निळ्या शाईचा वापरा आणि पेन्सिल वापरा. पेन्सिल फक्त काळ्या टाईपचीच पेन्सिल, दुसऱ्या कलर पेन्सिल चालत नाहीत. मी हे सर्वांना सांगतो, इतर वेळेस पेपर प्रेझेंटेशनमध्ये कोणीतरी सांगेल असते, पण मुद्दाम मी आत्ता मी हायलाईट म्हणत असताना काहींच्या डोळ्यासमोर हायलायटरच येतो डायरेक्ट. बरोबर, असं काही वापरायचं नाही, अलाउड सुद्धा नाही. त्याबद्दलच्या सूचना तुम्हाला सांगितल्या जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या लेसनचं आणखीन एक वैशिष्ट्य सांगतो.
याचे पूर्ण मार्क तुम्हाला मिळणार आहे. याचं कारण सांग. 4.1 याच्यात किती प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे माहिती आहे तुम्हाला? चार, ओनली फोर. 4.2 मध्ये किती करायचे? 7, 7. आणि मिसलिनियस मध्ये प्रॉब्लेम सेट मध्ये किती करायचे? तर 8. टोटल जर पाहिली तर 19 सम सॉल्व्ह करायचे आणि 9 मार्क मिळवायचे. आता मला सांगा किती इझी आहे. 19 उदाहरणं मी रोज 3-3 जरी सोडवली 6 दिवसात होत आहे सहित्री काटा. काय गरज आहे मला इकडे तिकडे पाहण्याची? जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे प्रकरण मी आत्ता आज ठरवलं ना, काही जण तर 2-3 तास बसतील आणि करून टाकतील. काहींची बैठकच एवढी मोठी असते. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जॉमेट्रीचा पूर्ण चांगला कॉन्फिडन्स यावा म्हणून मी 3 लेसन मुद्दाम घेतलेली आहे आणि लेसन पूर्णपणे त्याच्यातला जो भाग आहे तो संपूर्ण मी सांगितलेला आहे. त्यामुळे आपल्याला या लेसन वाईज सिनॉप्सिस तयार करून त्यानुसार अभ्यास करणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. छान तुम्ही प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस पेपर मागून घ्या देशाकडून, त्यांच्याकडे काही हिंट्स असतील त्या मागून घ्या. रिड्यूस सिलेबस कोणाला उपलब्ध झाला नसेल तर या ठिकाणी असणाऱ्या नितीन कदम सरांना, जे आहेत आपले ह्या दिशा अकॅडमीचे प्रमुख आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. राहुल सर आहेत आत्ता ज्या इंट्रोडक्शन ज्यांनी मॅडमने करून गेलं त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. याचं कारण असं की आम्ही जी व्यक्ती तुम्हाला या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होते त्यांनी बोर्डाशी रिलेटेड असणाऱ्या विविध याच्यात काम करत असताना अत्यंत अनुभवाने या गोष्टी सांगितलेल्या आहेत. चुकून एखादी टंग ऑफ स्लिप, काही वेगळा शब्द माझ्याकडून गेला असेल किंवा काही असेल तर तुम्ही व्यवस्थित त्याच्याबद्दलची शंका विचारू शकता. राहुल सर. यस सर. काय करणार आहोत आपण आता? कारण 8:15 होऊन गेलेत, 8:10 कमी. 10 मिनिट सर डाउट सेशन कर लेंगे, जिन बच्चों को डाउट है वो अपना हैंड रेज करेंगे. ओके, नाइस नाइस. ओके, 1 by 1. यस सर. ओम निंबाळकर. यस निंबाळकर. अविनाश सोनावणे. अविनाश. शशिकांत माने. सोहम काशिलकर. तो एक विद्यार्थी असा म्हणतोय की थेरम जे आहे त्या थेरम बद्दल त्याला प्रश्न आहे. काहीतरी याच्यावर माझ्या याच्यावर आलं होतं थेरम. ओके सर. हा, तर थेरम, विद्यार्थी मित्रांनो, थेरम जे प्रमेय आहे ना हे परीक्षेला सॉल्व करायला आहे टू प्रूव्ह दॅट, परंतु त्याच्यावर आधारित एक्झाम्पल सुद्धा आहेत. फक्त एवढं मी असं सांगेल की शक्यतो पुस्तक जे आहे, टेक्स्टबुक जे आहे, त्या टेक्स्टबुक मध्ये असणारे जी थेरम आहे ती मोस्ट ऑफ द तुम्ही अंडरस्टँड करून ती जर लिहिली तर जास्त योग्य आहे. पण त्याच्यामध्ये असणाऱ्या पॉइंट मध्ये तुम्ही चेंज केला, एबीसी तिथे असेल पीक्यूआर लिहिला, काही फरक पडत नाही. आम्हाला गिवन, पक्ष, साध्य टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन म्हणजे रचना आणि प्रूफ, प्रूफ मध्ये स्टेटमेंट आणि रिझन आम्हाला महत्वाचं असतं. आणि सर्वात शेवटचा जो पॉइंट असतो, हेन्स प्रूव्ह दॅट, तुम्ही काय सिद्ध केलं, विच वी प्रूव्ह, काय थेरम सिद्ध केला, ते सर्वात शेवटी लिहिणं महत्वाचं आहे. कारण जेव्हा टॉपवर काढला जातो तो टॉपवर काढत असताना, बोर्डामध्ये पहिला नंबर काढत जाताना, आम्ही आमचा जो अनुभव आहे, आम्ही जी कामं केली तिथे, त्यावरून असं लक्षात येतं की हा थेरम पूर्णपणे आम्ही टॉप टू बॉटम या स्टेपने तपासतो. दिलेलं वाक्य काय, गिवन काय, आणि मग काय होतं, आकृती जी असते, डायग्राम जी असते, त्याच्यामध्ये जे लेवलिंग असतं तेच गिवन मध्ये, टू प्रूव्ह मध्ये, कन्स्ट्रक्शन मध्ये आणि प्रूफ मध्ये यावं लागतं. काहींचं तिथे एबीसी असतो, प्रूव्ह करताना पीक्यूआर लिहितात, असं होतं.
म्हणून विद्यार्थी मित्रांनो, थेरम प्रूव्ह करताना शेवटचं मी सांगितलं, हेन्स प्रूव्ह दॅट, काय सिद्ध केलं तुम्ही, कारण आमचं स्टेटमेंट आहे तुम्हाला, आम्ही काय ट्रायंगल बिंगल दिलेलं नाही पुस्तकात याच्यात क्वेश्चन पेपरमध्ये, हेन्स प्रूव्ह दॅट, आणि मग तुम्हाला जे बीपीटी असेल तर बीपीटीचं स्टेटमेंट लिहायचं आहे, पायथागोरस असेल तर पायथागोरसचं स्टेटमेंट लिहायचं आहे. 30-60-90 प्रमाणाच्या बाबतीत सांगतो मी, बऱ्याच वेळा 30 अपोजिट अँगल ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेन्यूस, एवढाच भाग प्रूव्ह करायला येतो. कावे 60 अपोजिट साइड इज √3/2 ऑफ द हायपोटेन्यूस, वर्गमुळात 3/2, 60° समोरची बाजू ही सिद्ध करा, एवढंच येतं. त्यामुळे ह्या दोघांची तुम्ही जी आहेत ही प्रॅक्टिस केली पाहिजे, त्यामुळे अडचण येणार नाही आणि थेरम खूप कमी आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो ते आपण करू शकता. नेक्स्ट सर. सर कुछ क्वेश्चन मैसेज पे आए हैं. हाँ हाँ, मैं कुछ कुछ पढ़ रहा हूँ लेकिन सर, जल्दी जाते हो. हाँ सृष्टि पूछो. सर ज्योमेट्री मध्ये तिसऱ्या क्वेश्चन मध्ये थेरम येतात, तुम्ही बोलला होता, मग अल्जेब्रा मध्ये तिसऱ्या क्वेश्चन मध्ये कशाचे प्रूव येणार, सिद्ध करा, सिद्ध करा. मोठे प्रश्न का? हा मोठे प्रश्न असतात ना, ट्रिग्नोमेट्रीचं लेसन माहिती तुला बाळ? हो हो. तू इंग्लिश मीडियम मराठी मीडियम? इंग्लिश. हा त्रिकोणमिती, हा ट्रिग्नोमेट्री आहे ना त्याच्यात. आणि अल्जेब्रा, अल्जेब्रा हा अल्जेब्रा मध्ये सुद्धा आपल्याला काही मोठे प्रश्न जे आहेत ते, उदाहरणार्थ बघ मी असं म्हणालो होतो की नेचर ऑफ द रूट है ना, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये नेचर प्रूव्ह करायचं आहे ना, असा क्वेश्चन येतो. B²-4AC=0, B²-4AC > 0, B²-4AC < 0, असे मोठे प्रश्न तिथे येतात. आणि ज्योमेट्री मध्ये थेरम येतात तर इथे असे मोठे प्रश्न येतात. ओके. आणि सर ऍप्लिकेटिव्ह क्वेश्चन साठी काय रेफर करू शकतो आम्ही, म्हणजे टेक्स्ट बुक मध्ये फक्त ऍप्लिकेटिव्ह असतात ना जे 4 आणि 5 मध्ये येतात, ते टेक्स्ट बुक मध्ये फक्त शेवटच्या प्रॉब्लेम मध्ये असतात 3 ते 4, मग आम्हाला अजून जास्त सराव व्हावा म्हणून आम्ही काय रेफर करू शकतो त्याच्यासाठी? एक सांगू का, 2 गोष्टी आहेत. राहुल सरांशी आता मी बोललेलो आता, पण प्रॅक्टिस पेपर सरांकडे असतील ते मागून घ्या. दुसरा भाग उसके बारे में बताने वाले हैं. ओके ओके, कोई बात नाही. हा बाळ आता सांगणारच आहे, पण प्रॅक्टिस पेपर जे आहेत ते यांच्याकडचे अत्यंत स्टँडर्ड आहे, चांगले आहेत, आणि ते मागून घ्या तुम्ही. आणि दुसरा आणखीन एक भाग सांगेल, प्रॉब्लेम सेट जे आहेत त्या प्रॉब्लेम सेट मधले क्वेश्चन सॉल्व्ह करा प्रॅक्टिसला. आणि गेल्या वर्षाची एक प्रश्नपत्रिका तुमच्या हातात आहे, ती पाहू शकता. बोल बाळ, आणखीन काय? नाही सर, थँक्यू. ओके, बेस्ट. अजून कोणाला क्वेश्चन असेल ते विचारू शकता विद्यार्थ्यांना, अजून एक 5 मिनिट आपण क्वेश्चन विचारू शकता. इथे काहीतरी वेगळे प्रश्न येत आहेत, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, NDA वगैरे, आज माझा हा विषय नाही आहे. काही असे स्टेटमेंट येत आहे. व्हॉट व्हॉट काय बोला सर? मॅथ्स 1 मार्क वाईज मध्ये मार्क्स त्यांना हवे, मार्क्स लेसन वाईज मार्क्स हवे. लेसन वाईज मार्क परत सांगतो, येस वाय नॉट, सांगितलेलं आहे मी, पण आय रिपीट, त्या प्रश्न नाही. परत एकदा सांगतो, अप्रॉक्सिमेटली आहे, लक्षात ठेवा. मॅथ्स 1 लिनियर इक्वेशन 17 मार्क, सेकंड क्वाड्रेटिक इक्वेशन वर्ग समीकरण 17 मार्क्स, अरिथमेटिक प्रोग्रेशन AP 13 मार्क्स, आणि प्रोबॅबिलिटी संभाव्यता 13 मार्क, 13 मार्क्स. 17 × 34, 13 × 26, टोटल 60 येते. 60 पेपर आहे, त्यातले 40 मार्क्स तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. आता मॅथ्स 2 पण सांगतो, डोंट वरी. मॅथ्स 2 मध्ये भाग 2 मध्ये सिमिलॅरिटीला
अप्रॉक्सिमेटली 14 मार्क. पायथ्यागोरसला 9 मार्क. 12 किंवा 14 असतील पहिल्याला, लक्षात ठेवा. 12 आपण गृहीत धरूया, दुसऱ्याला 9 मार्क्स आहेत, सर्कलला 12 आहेच, 12 मार्क्स आहेत. जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनला 9 आहेत, कॉर्नेट जॉमेट्रीला 9 आणि ट्रिग्नॉमेट्रीला 9. हॅलो सर. येस सर, मला एक डाऊट आहे. हॅलो. हा हॅलो. हा बोल ना. बाळ मी आता 10वी मधून आहे, सिंधुदुर्ग मधून मी बोलतोय, कट्टा गावातून. एक मिनिट बाळ, फक्त माझं हे एवढं पूर्ण होऊ देतो मार्किंग स्कीम. ठीक आहे ठीक आहे सर. ठीक आहे, एवढं कम्प्लीट झालं तर मी बोलतो तुझ्याशी. डोंट, चालेल चालेल. पहिला लेसन सिमिलॅरिटी 12 मार्क आहे, दुसरा लेसन पायथागोरस 9 मार्क आहे, सर्कलला 12 मार्क आहे, 12 मार्क आहे, जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भूमितीय रचनेला 9 मार्क आहेत, कॉर्डिनेट जॉमेट्रीला 9 आहे, ट्रिग्नॉमेट्रीला 9 मार्क आहेत. हे लक्षात ठेवा. आणि यानुसार जर मार्किंग स्कीम केली तुम्ही तर 60 मार्क होतात. आणि मग त्याच्यामुळे कोणते दोन लेसन तुम्ही केले तर पास होऊ शकतात चांगल्या मार्काने, 50%. सेम थिंग तिकडे सुद्धा भाग पार्ट वन मध्ये सुद्धा होऊ शकतात. हा बोल बाळा आता तुझं. सर हॅलो. सर क्रॉस होतोय. सर हॅलो. ते सिंधुदुर्गचा मुलगा जो आहे तो, त्याला बोलू द्या सर आधी. हॅलो हॅलो. हा बोल बाळा. सर परीक्षेमध्ये म्हणजे आपल्या एक्झाम मध्ये आता समजा पायथागोरसचा थेरम वगैरे असे जे थेरम आहेत ते विचारले जातात का? म्हणजे थेरम हो नक्की विचारले गेले आतापर्यंत आणि विचारणार, गेल्या वर्षी पण विचारला. हा आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल्स पण येतात ना? हो एक्झाम्पल तर येतातच, समजा थेरम नाही आलं तर एक्झाम्पल येतातच. ओके ओके सर. ओके सर, मला काही डाऊट्स आहेत की आपण ज्यावेळेला ग्राफ काढतो ना त्यावेळेला समजा जर माझा ग्राफ क्लिअर नाही, म्हणजे माझा ग्राफिकल म्हणजे ग्राफ जो काढायचा आहे मला काढायला प्रॉब्लेम आहे, तर त्याला ऑरला क्वेश्चन्स असतात का? हो आहे. कारण बघ बाळ, शक्यतो जो ग्राफ येतो ना तो तुला क्वेश्चन नंबर 3 मध्ये येतो, बरोबर, किंवा 4 मध्ये येतो. याचं कारण त्याला मार्क जास्त आहे, एक तर 2 मार्काचा येईल किंवा 3 मार्काचा येईल, बरोबर, आणि खूप झालं तर 4 मार्काचा येईल. मग त्याचं रिप्रेझेंटेशन प्रेझेंटेशन देताना एक लक्षात ठेवा तुम्ही, कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करताना स्टेप वाईज मार्क असतात तुम्हाला. समजा शेवटचं तुमचं 2 लाईन एकमेकाला इंटरसेक्टिंग जे पॉइंट आहे तो तुम्हाला मिळाला नाही, चुकीचा मिळाला असं कल्पना करा. दॅट इज द आन्सर, ते आन्सर असतं, बरोबर, एक्स आणि वायचे व्हॅल्यू. परंतु जर तुम्ही फर्स्ट लाईन आहे त्याचे पॉइंट प्लॉट केलेले आहे, इट इज करेक्ट, मार्क मिळाला तुम्हाला. सेकंड लाईन आहे तिचा एक पॉइंट बरोबर आहे पण सेकंड पॉइंट चुकलेला आहे, तर जो एक बरोबर आहे त्याला मार्क आहे. ग्राफ प्लॉट केलेला आहे त्याला तुम्हाला मार्क आहे. त्यामुळे मार्क डिस्ट्रीब्युशन स्टेप वाईज असतं. एक लक्षात ठेवा, बोर्डातले सर्व शिक्षक किंवा बोर्ड खूप जबाबदारीने सर्व मुलांचा विचार करतं. विद्यार्थी मित्रांनो, बोर्डच्या बाबतीत एक लक्षात ठेवा, बोर्ड नेहमी तुमच्या बाजूने असतं, आमच्या शिक्षकांच्या नाही. पहिला तुमचा विचार करतं बोर्ड, मुलांची मेंटॅलिटी कशी आहे, मुलं काय करू शकतात, मुलांना सोपे प्रश्न किती द्यायचे आणि मध्यम किती द्यायचे, अवघड किती द्यायचे, चॅलेंजिंग किती द्यायचे, बोर्ड खूप छान प्लॅनिंग करतं. सर्वांनी लक्षात ठेवा, बोर्डचं जे लोक सांगतात ना प्रश्न मिळतात हे सगळं खोटं आहे. बोर्ड अत्यंत सिक्युरिटी पाळून छानपैकी सगळीकडे प्लॅनिंग करून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतं. कोणीतरी मध्ये मिस्चिअस वेगळापणा करतं आणि आपल्याला काहीतरी वेगळं इंटेन्शन देतं. खात्री बाळगा बोर्डाबद्दलची, खूप चांगलं प्लॅनिंग करतो बोर्ड आणि तुमच्यासाठी करतो. येस नेक्स्ट. सर सर माझा अजून एक डाऊट आहे. हा बोल ना. सर जे अल्जेब्राचे आणि ज्योमेट्रीचे जे दोन्ही पेपर असतात ना, दोन्ही पेपर म्हणजे टाइम मध्ये कव्हर होतात ना? की ज्यादा टाइम लेंदी वेळ? आता मी त्याबद्दल बोलतो. माझं नेक्स्ट सेशन जे आहे, बरं का बाळ, नेक्स्ट सेशन जे आहे त्याचं माझं टाइम मॅनेजमेंटचं असणार आहे.
पूर्णपणे, नुसतं टाइम मॅनेजमेंट नाही, मी थोडं याने आठवण करून दिलं म्हणून सांगतोय. राहुल सर त्याच्याविषयी थोडं बोलू का? यस सर. हा, कारण सेकंड सेशन जे आमचं आहे त्या सेकंड सेशन मध्ये आम्ही काय काय करणार आहोत थोडं मी त्याबद्दल सांगतो. सगळ्यात पहिलं म्हणजे पेपर प्रेझेंटेशन कसं करायचंय त्याबद्दल मी बोलणार आहे. मी पॉईंट काढून ठेवलेले सेकंड याचे. सगळ्यात पहिलं म्हणजे पेपर प्रेझेंटेशन कसं असेल, प्रत्येक क्वेश्चन तुम्ही कशा पद्धतीने प्रेझेंट करणार आहात, युनिट कुठे टाकणार आहात, प्रत्येक सब क्वेश्चनला तुम्हाला किती टाइम लागणार आहे, कोणती कन्सेप्टशी रिलेटेड तुम्हाला काम करायचं आहे, हे सर्व तुम्हाला देणार आहे. दुसरा भाग टाइम मॅनेजमेंट करताना, पहिल्या क्वेश्चनला किती वेळ लागेल, दुसऱ्याला किती लागेल, तिसऱ्याला किती, चौथ्याला किती, पाचव्याला किती, व्हेरीफाय करण्यासाठी किती लागणार आहे, संपूर्ण याचं तुम्हाला पार सप्लिमेंट बांधण्यापासून सर्वात वर बारकोड लावण्यापर्यंतच्या या सगळ्याची टाइम मॅनेजमेंट देणार आहे. मी त्याला एक शब्द वापरलाय, गोल्डन आवर्स. शेवटचे काही सोनेरी क्षण, काही तास, हाऊ टू यूज, कसा वापर करायचा आहे, कसा अभ्यास करायचा आहे, आणि मी पासच होणार आहे, आणि जे मला वेळापत्रक मिळणार आहे त्या वेळापत्रकामध्ये विद्यार्थी मित्रांनो, किंवा तुम्हाला मिळालं असेल त्याच्यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये सुट्टी आहे. मॅथ्स वन ला आहे, मॅथ्स टू ला सुट्टी आहे, मग त्या सुट्टीच्या काळामध्ये मी लेसनचं कशा प्रकारचं डिस्ट्रीब्युशन करायचं आहे. वर्षभर जे मी मटेरियल वापरलं, जी वही वापरली, जे पुस्तक वापरलं, जे प्रॅक्टिस पेपर सॉल्व केले, त्याची फाईल माझ्याकडे आहे, ती कशी वापरायची, या सगळ्यांचं मी छान प्लॅनिंग नेक्स्ट सेशनला छानपैकी, आय थिंक 19 माझं सेशन आहे, तर त्यावेळेस मी छान सांगणार आहे. आणि इवन आम्ही दिशाच्या बुकमध्ये काही गोष्टी त्याच्याबद्दलच्या सांगितलेल्या आहेत, त्याही उपलब्ध होतील असा माझा अंदाज आहे. राहुल सर त्याच्यावर बोलतील. येस येस, वाई मध्ये ऑफलाईन सेशन 19 आहे विद्यार्थी मित्रांनो, तर त्याला आपण खूप सुंदर प्रकारे प्रेझेंटेशन करून छान पैकी सांगणार आहे. तिथे तुम्ही मला 1-to-1 डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतात, फार तुम्ही क्वेश्चन बद्दलही विचारू शकतात, काही अडचण नाही. लेसनचं अनालिसिस कसं करायचं आहे हे मी सांगणार आहे. त्यामुळे पुढचा सेशन आपला डायरेक्ट 1-to-1 होणार आहे आणि छान होईल. आणि आय थिंक तुम्हाला 100% कॉन्फिडन्स मिळेल, यू गॉट इट आउट ऑफ मार्क्स. इतकं आपण छान सेशन पुढचं, मी सगळं आत्ताच त्याचे सगळे पॉईंट काढून ठेवलेले आहेत, मी आत्ताच तयारीला आहे. अजून तुम्ही तर फक्त तारीख ऐकलेली आहे, माझी तयारी आत्ता झालेली आहे. डायरेक्ट प्रूफ दिलेलं असतं आणि मग ते करायचं असतं, आपल्याला स्टेटमेंट दिलेलं असतं. हे बघ, थेरम आता ऍक्टिव्हिटी बेस मध्ये येतो, नो डाऊट, काही अडचण नाही. त्याच्यामध्ये फक्त एक काळजी घ्यावी लागते की जी डायग्रॅम दिली ना त्याच्याशी रिलेटेड मी फक्त बरोबर लिहितोय का नाही पाहायचं. रिझनिंग जे आहे हे रिझनिंग तुम्हाला लक्षात आणायचं आहे. एक म्हणजे लेफ्ट साईड असते, दुसरी राईट असते टुप्रूची, आणि त्याच्यामध्ये बॉक्सेस दिलेले असतात, ते फील करताना रिझनिंग जी आहे ती विचारपूर्वक आपल्याला लक्षातच ठेवावं लागते. आणि जे डायग्रॅमशी रिलेटेड फिल इन द गॅप्स भरायचे आहे, रिकाम्या जागा भरायच्या आहेत, त्या डायग्राम नीट ऑब्झर्व करून भरायच्या आहेत. कारण याचं कारण सांगतो की तिथे कॉमन पॉइंट असू शकतो, हा महत्वाचा मुद्दा आहे. बाकी काय? ओके सर, थँक्यू. नेक्स्ट वन, अजून कोणाला क्वेश्चन आहेत का? सर आवाज येतोय? सर मला विचारायचंय, मॅथ्स टू साठी किती मार्क्स पासून आपल्याला पेपर काढायची असते? वा, काय काय, किती मार्क्स पासून आपल्याला फिगर काढायची असते मॅथ्स टू मध्ये? नाही असं नसतं, एक लक्षात ठेवा, शक्यतो एक मार्काला फिगर नसतेच. ओके, म्हणजे पहिला प्रश्न सुटला. दुसऱ्या प्रश्नापासून जिथे गरजेचं आहे तिथे आकृती काढायची, त्याला पण मार्क्स असतात ना सर?
हो नक्की, याचं कारण सांगतो, कन्स्ट्रक्शन असतं त्याच्यामध्ये आणि ते कन्स्ट्रक्शन तुम्ही केलं नाही तर तुम्ही आन्सर लिहिताना काय सांगू शकतात ना, हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ सांगतो बाळ की 30-60-90 थेरम, त्याच्यात तुम्ही ट्रायंगल काढता, त्याच्यामध्ये जी परपेंडिक्युलर टाकतात ना खालच्या बेसला, दॅट इज अ कन्स्ट्रक्शन. आणि मग साईड कॉंग्रुएंट आहे असं तुम्ही म्हणताय, हे कन्स्ट्रक्शन मध्ये येतं. आणि केल्याशिवाय पुढे तुम्हाला थेरमला जाता येत नाही किंवा एक्झाम्पलला जाता येत. आणि सिमिलॅरिटीचे, हा एक मिनिट बघा, सिमिलॅरिटीचे काही क्वेश्चन टू प्रूचे असे आहेत का जे सर्कल मध्ये पण आहेत आणि सिमिलॅरिटी मध्ये आहेत, तिथे तुला डायग्राम काढावीच लागते. सर्कल मध्ये टँजेंट सेगमेंट आर कॉंग्रुएंट है ना, असा एकही क्वेश्चन पेपर नाही बाळ तर टँजेंट सेगमेंट आर कॉंग्रुएंट त्याच्या डायग्रामवर आधारित प्रश्न आला नाही आजपर्यंत, येणारच, आत्ताही येणार, काहीच अडचण नाही. मग मला तिथे कन्स्ट्रक्शन काढलंच पाहिजे. ओके ओके सर, ओके थँक्यू सर. सर मॅक टू ला डायग्राम कोणत्या साईडला काढायची? ऑलवेज लेफ्ट. ओके सर. या सर मला हे विचारायचं होतं की मॅथ्स वन मध्ये रफ वर्क कंपल्सरी आहे का आणि त्याच्यासाठी मार्क्स पण आहे का? नाही, एक लक्षात ठेवा, रफ वर्क म्हणजे तुला काय अपेक्षित आहे, डिवाइड करणं अपेक्षित आहे का? नाही सर, जसं फिल इन द ब्लँक्स मध्ये जसं काही प्रश्न असलं की त्याच्या उत्तर लिहायचं असेल, फिल इन द ब्लँक्स असेल तर डायरेक्ट लिहायची तू, पण ऍक्टिव्हिटी असेल ना हा तर तुला लिहायचंय व्यवस्थित रफ वर्क लिहायचे. हो हो, तुला बुक मध्ये सुद्धा ऍक्टिव्हिटी दिलेली आहे एक्झरसाइजच्या आधी. येस हा तू, हा बरोबर ना, हा बरोबर, हा मग ती करावी लागणार बाळ. सर मग रफ वर्कला मार्क असतात? हो 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 नक्कीच, त्याशिवाय पुढे तुम्ही जाऊ शकत नाही. ओके सर. सर जर एखादा क्वेश्चन त्यांनी चूक केला आणि तो परत समजा त्याला नंतर समजलं की मी हे रॉंग केलंय आणि त्यांनी नंतर परत लिहिलं तर ते म्हणजे पकडणार काय की म्हणजे? त्याच्यात असं आहे, सांगतो ना, त्याच्यात असं आहे, पूर्वी असं गृहित धरलं जायचं पण मुलं खूप आमच्यापेक्षा हुशार आहे असं बोर्डाच्या लक्षात आलं शिक्षकांपेक्षा. एकच प्रश्न तीन तीन वेळा वेगवेगळ्या पद्धतीने सोडवून ठेवतात, वेगळे आन्सर येतात, तुम्हाला लागेल जे बरोबर आहे ते करा असं व्हायला लागलं. म्हणून आत्ता पहिला जर तुम्ही सॉल्व केला असेल तो जो तुम्हाला चुकीचा वाटला तर तिथे पेन्सिलने काट मारा. अच्छा, देन यू सॉल्व द सेकंड, दॅट इज द बेटर. ओके थँक्यू. ओके नाईस, थँक्यू सर. ओके ओके ओके. राहुल जी, यू कन्क्लूड. दिशा अकॅडमी आणि दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट थ्रू आपण इथून पुढच्या प्रत्येक रविवारी वाई मध्ये काही कार्यशाळा घेणार आहेत, त्याचबरोबर आपण ऑनलाईन पद्धतीने वेबिनार सुद्धा काही अरेंज करणार आहोत. तर या वेबिनारला तुमची उपस्थिती नक्कीच याच पद्धतीने राहू द्यात, कारण 10वी परीक्षेच्या गुणवाढीसाठी तुम्हाला या वेबिनार त्याचबरोबर चित्र डॉक्टर वाई इथे होणाऱ्या कार्यशाळा यांचा नक्कीच उपयोग होणार आहे. यामध्ये आपण विद्यार्थी गुरु यांच्या थ्रू आपण 26 नोव्हेंबरला सायन्स विषयासाठीचा वेबिनार घेतोय, ज्याच्यामध्ये डॉक्टर सुलभा विधाते मॅडम आपल्याला गाईड करतील. त्यानंतर आजचं हे जे सेशन आहे यामध्ये नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना अतिशय मोलाची माहिती मॅथ्स विषया संदर्भात मिळालेली आहे. तर दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट थ्रू मी तुमचं पुन्हा एकदा आभार मानते.
आणि यानंतरचा खरं तर विद्यार्थ्यांना खूप प्रश्न आहेत, चॅट बॉक्स मध्ये खूप प्रश्न येत आहेत, बरेच विद्यार्थी अजूनही हँड रेज करतात, कारण हा अतिशय दिवाळीचा आणि खरं तर खूप टेन्शनचा विषय आहे मॅथ्स. आणि तुमचं मार्गदर्शन आपण पूर्ण करूया मॅडम छान पैकी. नाही ऍक्च्युली सर कसं आहे, विद्यार्थ्यांचे प्रश्न खूप आहेत 19 ला, तर नक्कीच याच विषयीची माहिती मी देते. दिशा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, दिशा अकॅडमी, दिशा परिवार थ्रू मी आपलं पुन्हा एकदा आभार मानते. आणि यानंतरचे जे सेशन्स आहेत त्याची माहिती देते. आता जो सेशन 12 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता होणार आहे तो डॉक्टर सुशील चौधरी यांचा आहे. इंग्लिश विषयावर हा वेबिनार होणार आहे. या वेबिनारसाठी सुद्धा तुम्ही दिलेल्या नंबरवर रजिस्ट्रेशन करू शकता. त्याचबरोबर 19 तारखेला संध्याकाळी 6 वाजता तुम्हाला स्वाती तातळे मॅडमचा वेबिनार होणार आहे. तो आहे मराठी विषयावर. मराठी विषयाचे तुमचे काही डाऊट असतील तर ते देखील तुम्ही त्या वेळामध्ये नक्की जॉईन करा. आणि दिलेल्या नंबरवर 577-402-444-5-777-502-444-5 या नंबरवर तुम्ही रजिस्टर करा. 19 तारखेला बाईमध्ये आपण SSC बोर्ड एक्सपर्ट करून जे वेबिनार, ऍक्च्युली इथून पुढचे जे आपण वेबिनार घेणार आहे ते त्याच्यामध्ये 19 तारखेला स्वाती तळफळे मॅडमचा आहे. 26 डिसेंबरला संस्कृत विषयाचा आहे माधव बिस्कुटे सरांचा. 2 जानेवारी रोजी संध्याकाळी 6 वाजता हिंदी विषयावर वेबिनार आहे माया डॉक्टर माया मॅडमचा. त्याचबरोबर 9 जानेवारीला तुम्हाला हिस्ट्री विषयावर वेबिनार अरेंज केलेला आहे डॉक्टर शिवानी मॅडमचा. त्याचबरोबर 16 जानेवारीला ज्योग्राफी विषयावर देखील तुम्हाला वेबिनार अरेंज केलेला आहे अतुल कुलकर्णी सरांचा. आणि 23 जानेवारीला तुम्हाला ऍट द लास्ट हे सगळं 10वी परीक्षा 10वी परीक्षेची तयारी, प्रत्येक विषयाचं सखोल मार्गदर्शन तुम्हाला या वेबिनार आणि वाई येथे होणाऱ्या आमच्या प्रत्यक्ष कार्यशाळांमधून होणार आहे. पण ऍट द लास्ट 10वीनंतर काय तुम्ही करिअर करू इच्छिता, ज्या ज्या क्षेत्रांमध्ये इंजिनिअरिंग, मेडिकल, त्याचबरोबर MBA, डिफेन्स, आता ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचंय त्याविषयीची माहिती, इंजिनिअरिंग, मेडिकल एंट्रन्स परीक्षांची तयारी, दिशा अकॅडमी या इंटिग्रेटेड कोर्स मध्ये करत असलेलं काम, याविषयीची माहिती प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम सर यांच्यातून आपल्याला मिळणार आहे. आणि वाई आणि वाई भागातील इतर वाईच्या तालुक्यातील इतर गावातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण लाईव्ह सेमिनार इथे घेतोय. आणि आजच ही सुरुवात झालेली आहे या कार्यशाळेची. आज मराठी आणि त्याचबरोबर इंग्रजी विषयांची कार्यशाळा आपली अतिशय उत्साहात पार पडलेली आहे. 5 डिसेंबरचा आजचा जो प्रोग्राम आहे तो नक्कीच चांगला झालेला आहे. आणि 19 तारखेला तुम्ही सरांना परत एकदा पाहणार आहात. मॅथ्स विषयाचं मार्गदर्शन सर स्वतः करणार आहेत बाईतील विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर बाई शहराच्या आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेसाठी उपस्थित राहता येईल. सायन्स विषयाचं मार्गदर्शन सुलभा विधाते मॅडम करणार आहेत. 26 डिसेंबरच्या रविवारी देखील तुम्हाला SSC ची परीक्षेला सामोरं जाताना काय बेसिकली तुम्हाला करायचं आहे किंवा कोणत्या प्रकारची तयारी तुम्हाला करायची हे सगळं तुम्हाला तिथे भेटणार आहे. त्याचबरोबर करिअर गायडन्स या विषयावर डॉक्टर नितीन कदम सर जे आहेत ते तुम्हाला तिथे नक्कीच या कार्यशाळेतून आपल्याला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. या पद्धतीने आपले काही वाईमध्ये सेमिनार आहेत. तुम्हा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी काही टेस्ट सिरीज नक्कीच आपल्याकडे अवेलेबल आहेत. ज्या चॅप्टरवाईज टेस्ट आहेत आणि 100% सिलेबसच्या टेस्ट सुद्धा आहेत. त्या टेस्टची जर तुम्हाला काही माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या दिलेल्या रजिस्ट्रेशन नंबरवर 777-502-444-5 या नंबरवर तुम्ही मेसेज करा, तुम्ही व्हॉट्सअप करू शकता, कॉल करा. तुम्हाला या टेस्ट सिरीज विषयी आणि इथून पुढे होणाऱ्या वेबिनार आणि त्याचबरोबर वाई शहरामध्ये होणाऱ्या कार्यशाळांविषयीची माहिती त्याच्या नक्की मिळेल. थँक्यू सो मच उपस्थित विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा आभार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशमुख सर पुन्हा एकदा तुमचे आभार. विद्यार्थ्यांना गणित विषयाचं मार्गदर्शन आणि तुमचं मार्गदर्शन हे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी एक करवणीच असते. बरेचसे डाऊट त्यांचे क्लिअर झाले असतील. मनपूर्वक दिशा परिवारातर्फे मी आपला आभार मानते आणि आजचं सेशन क्लोज झालं असं मी जाहीर करते. थँक्यू सर. थँक्यू. नमस्कार. मी आपले आभार मानतो. शिक्षक घरचे पेरेंट्स हे मुलाला शिक्षण देतात परंतु आपली अकॅडमी नावाप्रमाणे त्यांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी प्रयत्न करते त्याबद्दल मी दिशा अकॅडमीचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू सो मच.